हॅलो गुरु, ज्या माय माऊलीच्या उदरात या स्वराज्याचा सूर्य जन्मला अशा राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ, ज्या माणसाने हे स्वराज्य निर्माण केलं असे स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, बापानं निर्माण केलेली प्रॉपर्टी पोट्यात टिकवता आली पाहिजे. नाही तर आजकालचे कोट्टे बाप कमावते आणि इकडं शहरात येऊन उधळते. म्हणून निर्माण केलेलं स्वराज्य ज्या माणसाने टिकून ठेवलं आणि त्याच्यात भर घातली असे स्वराज्याचे संरक्षक छत्रपती संभाजी महाराज, ज्या माणसाने माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला असे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आणि इथं ज्या काही मुली आल्या आहे, स्त्रिया आल्या आहे, ज्यांना इथे बसण्याचा अधिकार भेटला, शिक्षणाचा अधिकार भेटला आणि आज भारताच्या राष्ट्रपती पदावर सुद्धा महिला होऊन गेल्या, भारताच्या पंतप्रधान महिला होऊन गेल्या, या महिलांना शिक्षणाचा अधिकार प्रदान करणाऱ्या क्रांतिज्योती ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले. आणि नवरा कसा असावा, म्हणजे नवरा कसा असावा याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे त्या सावित्रीबाईच्या मागे इठ्ठलासारखा उभा असणारा ज्योतिबा. आणि संत कसे असावे, आजकाल कोणी येऊन संत ज्ञान पाजून चालले जाते, स्वतःच्या समोर संत नावाचा शब्द लावते आणि हे आम्हाला सांगते संत असताना का तुम्ही म्हणते बिना अभ्यासानं पास होता, बेलाच्या पानाले सहेब लावा आणि 108 वेळा लिंगावर शिवलिंगावर वा म्हणजे तुमचं पोरग पास होईल. त्या तोट्याचं पोट 8वा वर्ग नापास आहे. म्हणजे ज्यानं हे सांगितलं अमरावतीच्या एका भागवत सप्त्यामधला हा तुम्हाला मी उदाहरण सांगून राहिलो, त्याचं स्वतःच पोरग 8वा वर्ग नापास आहे आणि स्वतःले हे लोक संत म्हणतात, चार्टर्ड प्लेन फिरतात, एका एका कार्यक्रमाचे 25-25, 30-30 लाख रुपये घेतात. ठीक आहे, संत कसा असावा तर संताची डेफिनेशन खूप मोठी नाही आहे. संत पाहायचा असेल तर 7वा वर्ग शिकणारा माणूस या देशात क्रांती आणू शकते, काही दूर जाचं काम नाही. यावली चिमूर बेडोडा शहीद आष्टी शहीद हे जे गाव ज्या माणसाच्या वाडीतून पेटून उठले होते स्वराज्याच्या वेळेस, असा 7वा वर्ग शिकलेल्या माणसाचं नाव युनिव्हर्सिटीला आहे. त्या संतांचं नाव आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. मग तुम्ही विचार करा का राष्ट्रसंत परिस्थिती पाहून भजन म्हणे आणि मग भजन लिहिणारा लिहून ठेवे. म्हणजे पहिले भजन लिहे नाही, पहिले भजन परिस्थिती पाहिली का म्हणे. पत्थर सारे बॉम्ब बनेगी भक्त बनेगी सेना. स्वतंत्र चळवळीची अवस्था पाहिली आणि लोकांना प्रेरित करायचं होतं तर अशी परिस्थिती पाहिल्याबरोबर भजन तयार होईल तोंडातून असं पटपट निघेल. आता विषय असा आहे का शिकूनच माणसं मोठे होते का असं ज्याले ज्याले वाटते तसं अजिबात नाही. मी आता बऱ्याच ठिकाणी कार्यक्रमाला जातो, सारे लोक येते भाषण देते सांगते तू डॉक्टर बन, आयएएस बन, ठीक आहे आयपीएस बन, इंजिनियर बन, अंक बन, ढंक बन, पण सांग कोणीच सांगत नाही का माणूस बन. माणूस बन हे नाही सांगत ना, कोण सांगू राहिलं तुम्हाला माणूस बन. आता माणसातले माणसं भेटत नाही म्हणून तर प्रॉब्लेम आहे. निष्ठा नावाचे विश्वास नावाचा शब्द राहिलेला नाही. निष्ठा विश्वास जर कायम असता तर सुरत मार्ग गुवाहाटीले पळाले नसते. अरे बरोबर आहे का नाही. मग तुम्ही विचार करा निष्ठा आणि विश्वास हे शब्द आता डिक्शनरीतून काही दिवसानं गायबच होणार आहे, कारण माणसातली माणुसकी जिवंत राहिलेली नाही. आणि मग मी जेव्हा पोट्याले शिकवतो आपण मार इकडं ज्ञान पाचतो, लोकांना ज्ञान सांगतो आणि हे ज्ञान सांगताना शेतकऱ्याचं पोरग माझ्या क्लासला येते, माझ्या क्लास मधून तलाठी या पदावर लागते आणि हे चोट्ट तलाठ्याच्या खुर्चीवर बसल्यावर
त्याच्याकडे येणारा कास्तकार माय बापा रूप सातभऱ्याचे 200 घेते असं वाटेल कोणत्या ज्ञाव याचा पॅन्ट काढाव आणि ओल्या खोकाना खालेले पन्नावाव का धरून पॅन्ट काढून म्हणजे ही लाजीरवाणी परिस्थिती आहे या देशासाठी का शेतकऱ्याचा बरोबर त्या पदावर गेल्यानंतर त्याचा बाप कास्तकार होता त्याच्या बापाकडून दुसरा कोणीतरी 700 150 घे ते तो विसरला होता हे मोठे चुलचुल नका करू एका जागी बसा मग खरंच माणूस की जिवंत आहे का हे सगळ्यात मोठ विचार करण्याला एक गोष्ट आहे माणूस की कशाले मध्ये याचं एक उदाहरण सांगतो मी तुम्हाला राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं उदाहरण सांगतो राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना तो अख्खा आयुष्य समाजासाठी दिलं आयुष्याचा अर्धा काय या देशाच्या स्वातंत्र्यासाठी दिलला पण राष्ट्रसंत तुकडोजी महाराजाने शेवटच्या काळात कॅन्सर झाला होता आणि कॅन्सरनं बिमार पडले होते तब्येत एवढी खराब झाली होती का नागपूरच्या जीएमसी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज भरती होते पा माणूस की कशाले म्हणते हा माणूस की मराठ्या टायमाला मी जिवंत असली पाहिजे त्याचं मूर्तिमंत उदाहरण तुकडोजी महाराज आहे त्याच्या शेवटल्या त्याच्या आयुष्याचा शेवटचा जो कालखंड होता त्याच्यावरून तुम्ही तुकडोजी महाराज वाचा तर तुम्हाला हे कळत तर तुकडोजी महाराज जीएमसीत भरती होते हे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याने माहीत पडलं आता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज काही चिल्लर माणूस नव्हते राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं भजन भारत स्वतंत्र झाला तर भारताचे पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांनी तिथं बोलावलं का तुम्ही आमच्या राष्ट्रपती भवनात भजन सध्या करायला या मग राष्ट्रपती भवनात जेव्हा गेले आणि ते भजन संध्या अशी गाजली तर भजन संध्या झाल्याच्या नंतर राजेंद्र प्रसाद राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या जवळ येते आप संत नाही राष्ट्रसंत हो म्हणते तेव्हा त्याच्या नावाच्या समोर राष्ट्रसंत ही उपाधी लिहिण्यात येते राष्ट्रसंताचे भजन जपानले झाले अमेरिकेत झाले आता एवढे गाजलेले आणि 62 युद्धात देशाचं सैनिक सीमा सोडून येऊन राहिलं होतं तर त्याच्या मनोबल वाढवण्यासाठी अरुणाचल प्रदेशच्या सीमेवर जाणारा एकमेव संत होता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि त्या तुकडोजी महाराजाच्या आयुष्यातला शेवटचा प्रसंग आहे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला माहीत पडलं तर मुख्यमंत्री भेटायला येते भेटल्यावर तब्येत पाहिजे आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराजाला काय म्हणते माहित आहे का मुख्यमंत्री म्हणते तुम्ही एवढी तब्येत खराब होऊ दिली आम्हाला सांगितलं नाही तुमची आम्ही इलाज मुंबईले टाटा मेमोरियल ट्रस्ट मध्ये केला असता टाटाचं मोठं कॅन्सरचं हॉस्पिटल आहे मुंबईले तिथं केला असता तुम्ही एवढी तब्येत खराब कशी होऊ दिली तुम्ही आता चला आम्ही तुम्हाला टाटा मेमोरियल ट्रस्ट मध्ये भरती करतो आणि तिथं कॅन्सरचा इलाज करतो तुकडोजी महाराजांना का उत्तर द्याव एखादा माणूस असतात पटकन अरे बा चला बा पुटका इलाज होऊन राहिला कॅन्सर बरा होऊन जाईल गेला असता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज काय म्हणते माहित आहे मी प्रसिद्ध आहे मी राष्ट्रसंत आहे तुम्ही मला ओळखता म्हणून भेटायला आले आणि मला चांगल्या हॉस्पिटलमध्ये घेऊन चालले जर एखाद्या सर्वसामान्य माणसाला मायासारखा कॅन्सर झाला तर त्यानं कुठं जायचं त्यानं कुठं इलाज घ्यायचा मी मरीन येणार नाही पण एक काम करा या नागपुरात कॅन्सरचं हॉस्पिटल बांधा मोठ म्हणून मग राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा देहांत झाल्याच्या नंतर त्या मेडिकल स्क्वेअरले हॉस्पिटल बांधलं त्याचं नाव आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कॅन्सर रिसर्च सेंटर माणुसकी झाले म्हणते आणि आपल्यातली माणुसकी खतम झाली आपण इकून खाल्ली आहे का नाही मग आता आपल्या पोराला आपण का शिकवायला पाहिजे सारे लोक शिक्षण देऊन राहिले सारे घोडे एकही रोज मध्ये दौडा रे मग आपल्या बाजूच्या पोराचा पहिला नंबर आला तर याचा बाप विचारते त्याला खाल्या पिया करणार तू तर एकाच शाळेत जात होता एकाच बसमध्ये जात होता त्याचा कसा पहिला नंबर आला अरे पहिला नंबर आहे एकाच येईल दोघांचा कसा येईल हा बाजूचा बाल्या नापास झाला तर तू नापास झाला का हा पण त्याचा पहिला आला तर तुझ्याही पहिला यायला पाहिजे असं नसते आपण जे हे आता या स्पर्धेत
सब घोड़े एक ही रेस में दौड़ा रहे हैं, याच्यात आपलेपणा, त्याच्यानंतर त्या पोरामध्ये असणारे जे गुण आहे ते तुम्ही खतम करायच्या मागे लागले आहे. सब म्हणजे त्या आपला म्हणजे बाजू त्याचा पोरगा एमबीबीएस ने नंबर लागला, नीट कर नीट वाय, असंच आहे ना, तर नीट कर नीट वाय. म्हणजे आपला पोरगा जर एखादा मोठ्या एमबीबीएसच्या पदार आपल्या शेजारचा कोणी गेला तर तो गेला, तू काऊन नाही गेला. ज्याला जिथं जिथं जायचंय तिथं तिथं जाऊ द्या, काही टेन्शन घ्यायचं नाही. मी तर माझ्या आयुष्याचं काही लोडच घेतलं नाही बुवा, ठीक आहे. पण मात्र एक सांगतो, मी इमान एक बारे शेवटपर्यंत मेहनत करत राहिलो. आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर यशाने पर्याय नाही, ठीक आहे. आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर मेहनतीने पर्याय, तुम्हाला मेहनत कराच लागल. कराया मास्तर का तामजान दिसते लोक आहे ते, कराया मास्तर ना 30 लाखाची गाडी घेतली, मस्त 5 मजली घर बांधून राहिला, अबे पण तोट्याला हरामाचे पैसे आहे का? हा क्लास आहे मोठे वर्धेत, अबे पण करा का लागलं त्याच्यासाठी? मी किती वाजेपर्यंत जागतो, केव्हा झोपतो, केव्हा उठतो, केव्हा कुठं राहतो, केव्हा पंढरपुरात, मग लगेच गोंदियात दिसते मास्तर, मास्तर पुन्हा पुण्यात दिसते, फुकट होते का? असं नाही होत. जे मोठाले माणसं झाले आहे, महान माणसं झाले आहे, त्यांना अथक परिश्रम केला, आयुष्याचे त्याग आहे त्यांचे, तेव्हा कुठे हे निर्माण झाले. म्हणून हे एका दिवसात काही होत नाही. म्हणून आपल्याला आयुष्य जगत असताना संघर्ष करा लागल, आणि संघर्ष हा त्याच्याच वाट्याला येतो ज्याच्यात संघर्ष करण्याची ताकद असते. मुक्या आणण्याच्या पोट्याने संघर्ष काय हे नाही माहित. आणि ते संघर्ष मुक्या आणे माहित आहे का नाही तुम्हाला? मुक्या आणे, ठीक आहे, घेणं शिकून 800, ठीक आहे. तर म्हणून ज्या ज्या लोकांना असं आपल्या आयुष्यात वाटते का मी 10वा वर्ग नापास झालो, मी फर्स्ट इयरला गेलो, माझ्या 8 आहे, माझ्या सोबती सायन्स करून आयआयटी पवई मुंबईला आहे, एक मित्र माझ्या एमबीबीएस करून राहिला, ज्या ज्या लोकांना असं वाटते त्याला लोकांनी नाराज व्हायचं काम नाही, ठीक आहे. हे लक्षात घ्या का, या जगात सचिन तेंडुलकर 10वा वर्ग नापास आहे पण जगातला बेस्ट बॅट्समन म्हणून ओळखले जाते. त्याच्यानंतर अमिताभ बच्चनले ऑल इंडिया रेडिओवर इंटरव्ह्यू द्यायला गेला होता अमिताभ बच्चन, तर अमिताभ बच्चनले ऑल इंडिया रेडिओ ना हाकललं. काऊन हाकललं माहित आहे का? तुझा आवाज चांगला नाही म्हणे. कोणाले? अमिताभ बच्चनले तुझा आवाज चांगला नाही म्हणून हाकललं. आवाज बंद्या पिक्चरच्या बॅकग्राऊंड म्युझिकने जो आवाज वापरते, एखादी स्टोरी सांगायची असेल असं झालं असं झालं तर त्या स्टोरीसाठी आता अमिताभ बच्चनचा आवाज वापरते. सांगा हे पैसे देऊन पण त्याला हकललं होतं. हर कुत्ते की दिन आहे वेट अँड वॉच. प्रत्येकाचे दिवस येईल, दिवस मावळला, ठीक आहे, अंधार पडला तर सूर्य उगल. हे लक्षात ठेवा, आपल्या आयुष्यात आज संघर्ष आहे, उद्या मात्र यशाची पहाट आल्याशिवाय राहणार नाही. पण त्याच्यासाठी मेहनतीने दुसरा पर्याय काही काही पोटी येते माझ्या क्लासले. सर असं एमपीएससी 5 वर्षाची एकच पुस्तक नाही का? मले तवा बी लय राग येते, याले बी कोणत्यात न्याव का? म्हणजे जेव्हा असं मोठं विचारते ना, का एकच पुस्तक नाही का? एकच पुस्तकातून वाचून एमपीएससीच्या परीक्षा पास होईल ते पोरजी आली गेली का? ते एस आय वाली कुठं आहे? गेली कुठं आहे? गेली का? तिले म्हटलं मी 10 मिनिट तुला जास्त बोला लागत होत, ठीक आहे. ती पी एस आय झाली. सिंगम टॅडांग टॅडांग टॅंग टॅडांग. अरे सिंगम पाहिलं का? पोलीस सब इन्स्पेक्टर झाली ती, ठीक आहे. ते कसं बनते का बनते सांगणारच आहे आता. मी सगळे विद्यार्थी आहे, जास्तीत जास्त विद्यार्थी आहे, तर ज्या ज्या मायबापाला असं वाटतंय का आपलं पोरगं नीटले नाही गेलं, एमबीबीएसले नाही गेलं, आपलं पोरगं इंजिनिअरिंगला नाही गेलं, आपलं पोरगं आता सायन्स नाही घेऊ शकलं, कमी पर्सेंट भेटले, आणि तसंही काय आहे का 90च्या वर पर्सेंट भेटले का पोट्यापेक्षा मायबापच हवेत राहते. अरे माया पुराले 97 भेटले नमक झालं धामचं बापा, ठीक आहे, पुरे हवेत. मग याले कायच्यात टाकून, कायच्यात घालून, कायच्यात तुटवून, ठीक आहे, मग प्रचंड हवेत असतात मायबाप. तुम्हाला सांगतो
म्हणजे माझ्या आयुष्य पाहिल्यावर भले कधीच वाटलं नाही का मी वक्ता गीतता होईन, मी महाराष्ट्रभर गाजीन, कारण माझ्या आयुष्य एवढं खतरनाक आहे का मी एका वर्धेपासून 18 किलोमीटर मांडवा नावाचं गाव आहे, विजय दीनानाथ चव्हाण गाव मांडवा, मी ते मांडवा नाही आहे की तिकडं कोकणात आहे, हे माझ्या गाव मांडवा आहे. आता माझ्या बापाचं आलू बोंड्याचं हॉटेलचं दुकान होतं. आता माझ्या बाप रोज सकाळी मेरे आलू बोंडे बनवासाठी सकाळीच झोपेतून उठून नेत, 5:30-6 वाजता झोपेतून उठून नेलं का तिथं गेलं का तोंड घासाचंच राहील तर आलू मांडा लागे शिजवायला. पण ते अद्रक लसण राहील ते लसणाच्या कया आणि माझ्या बाप वर्धेच्या मार्केटातून विकून हे पोत्यावर का नाही निसाच्या नाही अशा घासाच्या आणि ताटात घ्यायच्या आणि उपणाच्या, जे फोलपट निघाले ते निघाले नाही निघाले तसेच अद्रक लसणाचे फलबत्त्यात काढायच्या. काही तेव्हा मिक्सर बिक्सर नावाचा विषय नव्हता. आणि मग पेपर ये 8:30 बसवर माझ्या गावात हे पेपरचं पार्सल उतरायचं, माझ्या बाप आलू बोंड्याचा मसाला बनवे तोपर्यंत मी गावात पेपर वाटून येऊ. आयुष्यभर पेपर वाचला नाही पण एमपीएससीचा अभ्यास करायला गेल्यावर समजलं का पेपर वाचा लागते. आणि माझ्या हॉटेलने पेपर आहे तर त्या पेपर मध्ये मी फक्त चित्र पाहू का ऐश्वर्या रायने मुलगी झाली हे सलमान खान सारखी दिसते का विवेक ओबेरॉय सारखी दिसते. अभिषेक बच्चन सारखी दिसते ठीक आहे असं मी पाहत होतो. आता चित्र त्याच्या पलीकडं पेपर मधलं का महत्वाचं हे कधीच कळलं नाही. जेव्हा एमपीएससी करायला गेलो तेव्हा एडिटोरियल संपादकीय न्यूज वाचा लागते, याच्यातून काहीतरी जगात का चालू आहे भारतात का चालू आहे याचं नॉलेज भेटते हे तेव्हा कळलं. तोपर्यंत तर मी असाच होतो. आणि 10व्या वर्गात माझ्या म्हणजे असं वाटते का म्हणजे मागून 2रा-3रा माझ्या नंबर याचा, पण माझ्या 10व्या वर्गामध्ये वरून 2रा नंबर आला. आणि पहिला नंबर ज्याचा आला विशाल वाघ तो तुमच्या बल्लार शालेत डेप्टी जिल्हा नगरपालिकेचा सीईओ आहे. इथं डेप्टी कमिशनर होता चंद्रपूर म्युन्सिपल कॉर्पोरेशनने, आता त्याच्याकडे 2 आहे, नागपूर आहे आणि बल्लारशाही आहे विशाल वाघ. ते गडचिरोलीले उभे होतो काही दिवस तर ते माझ्या सोबती होय हा 1 वर्गातली होय आम्ही क्लासमेट पुण्याले बी सोबत होतो एमपीएससी करायले. तर आता त्याचा पहिला नंबर आला त्याने 69% होती, 69 म्हणजे लय झाले मायावेस त्याने 69. आता तुम्हाला सांगतो का घरी थोडस बॅकग्राऊंड चांगलं असणं गरजेचं आहे, याच्यासाठी गरजेचं आहे. आजकाल काय बायका सिरियल पाहिजे म्हणजे त्याच्या घरचं वातावरण असं होतं का त्याच्या घरी टीव्ही, माझ्या घरी तर टीव्हीच नव्हती, मग त्याच्या घरी टीव्ही त्याचे आई वडील का पाहायचे तर त्याचे आई वडील बातम्या पाहायचे, क्रिकेटच्या मॅचेस पाहायचे, ऑलिम्पिक असेल तर ऑलिम्पिकच्या मॅचेस पाहायचे, त्याच्यामुळे त्याला इंटरेस्ट वाढला. म्हणजे मायबाप काय करते याच्यावर डिपेंड आहे, मायबापाचं अनुकरण पोरं करत असते. म्हणजे बापानं जर खर्रा आणला असा घोटला बक्का मारला आणि बुगदा उरते तर फेकून देते पंडित. आता हे पंडित जे फेकले ते पोट बापाचं पाहिजे, बापाला जाऊ देते, पंडित उचलते त्याच्यात माती भरते आणि माती अशी घोटते आणि ते मातीचा बक्का मारते. बापाचं अनुकरण पोरग करत असते. आता त्याच्या घरी नेहमीच पॉलिटिकल चर्चा चालायची, या सरकारचा पाठिंबा काढला मग हे सरकार बनलं, याचं सरकार बनलं, म्हणजे त्याच्या घरी राजकारणावर चर्चा, क्रिकेट मॅचवर चर्चा. आता एमपीएससी करत असताना पहिल्याच वर्षी तो पीएसआय झाला, दोघांनाही पीएसआयची फिलिम दिली, न्याय दिली त्यांनाही दिली, न्याय मेल दिली त्यांनाही दिली, पण त्याने माझ्यापेक्षा 30-40 मार्क जास्त राहत होते. असं करून त्याच्या घरचं आणि त्याचे आई वडील शाळा सुटल्यावर रोज त्याने पेपर वाचायला 1 तास देत होते रोज. आणि त्याच्या घरी जेव्हाच्याही एक चर्चा राजकारणावर क्रिकेटच्या मॅचवर, आणि माया बाप संध्याकाळी हॉटेल बंद करून आला का माया बाप आणि माया मायची चर्चा झाला की उद्या आलू बोंड्याची आलू मांडायचे किती आणि खलबत्त्यात अद्रक लसण काढायचं किती. आता ह्या जो फरक होता का त्याच्या घरी जी चर्चा झालाची त्याच्या घरी जे विचारमंथन व्हायचं त्याचा परिणाम त्या परीक्षेत दिसत होता.
मले 20-30 मार्क जे कमी पडत होते ना ते त्याच्यामुळे कमी पडत होते का माया घरी सराउंडिंग नव्हतं. म्हणून आपल्या आई वडिलांना आतापासून पुरायले या सराउंडिंग मध्ये ठेवणं गरजेचं आहे का त्याला पेपर वाचायला देणे. अभ्यासा व्यतिरिक्त नॉलेज असलं पाहिजे पुरायले. नुसते अभ्यासून किडे असून काही फायदा नाही. ठीक आहे, म्हणजे थेरॉटिकल नॉलेज असून फायदा नाही, प्रॅक्टिकल नॉलेज पाहिजे. हा नाही तर आमच्या इकडे आता पराठी गिराठी डवरा लागते. तो डवरा कसा धुताचा, त्याचं पुस्तक आहे, तर पुस्तक वाचून डवरा धुतता येत नाही. ठीक आहे, असं नाही जमत. त्याचं एक उदाहरण सांगतो. एक पोरगा असते, त्याचे आई वडील लहानपणी वाढते, आजीनं त्याला वाढवून राहायचे. मग आजी आता म्हातारी होते, त्या पोराचं लग्न करून देते. आता लग्न झाल्यावर ठीक आहे, लग्नाच्या अगोदर त्याची आजी वाढते. त्याचं लग्न जेव्हा होते तर नवीन नवीन पोरगी घरात येते त्याच्या. आता तिच्या नवऱ्याले म्हणजे त्याला त्या पोराले पुरणाची पोळी खूप आवडते. मग लग्न झाल्यावर 8 दिवसांत तो बायकोले म्हणते पुरणाची पोळी खूप आवडते म्हणते, माझ्यासाठी पुरणाची पोळी बनव म्हणते. आता नवरा सांगून जाते का पुरणाची पोळी संध्याकाळी बनवून ठेवतो. आता इले विचार येते ना पुरणाची पोळी बनवायची कशी, मी आता माझ्या माईच्या घरी कधीच बनवली नाही. आता इले विचार येते का पुरणाची पोळी बनवायची कशी. दुसऱ्याला विचारायला गेलं की इज्जतीचा प्रश्न आहे. मग ते घरचे का नाही कपाट उघडते, त्या कपाटात एक पुस्तक भेटते, त्या पुस्तकाचं नाव राहते पाकशास्त्र, स्वयंपाक करायचं शास्त्र. मग त्याच्यात एक मेनू राहते पुरणपोळी. मग त्याच्यात डिस्क्रिप्शन लिहून राहते थेरी का 1.5 ग्लास पाणी घ्या, पाणी गंधात टाका, चण्याची डाळ घ्या 1/2 किलो, चण्याची डाळ निसून काढा आणि उकळलेल्या पाण्यात टाका, चण्याची डाळ थोडीशी शिजत आली अर्धी का त्याच्यात सम प्रमाणात साखर टाका. टाकते मग डाळ थाडबतर शिजत आली का ते उतरून घ्या, उतरवते. मग पाट्यावर वाटून घ्या, वाटते. मग म्हणते कणिक भिजवा, भिजवते. कणिक भिजवण्याच्या नंतर कणकीच्या चपात्या करा छोट्या आणि त्याच्यावर पुरण टाका आणि लाटा. चपाती करते, पुरण टाकते आणि लाटाने जाते तर बेलणं पुरणात फसते. आता त्याच्यात असं समोर लिहून नव्हतं का ते मोदका सारखं करा, भोयनात धाबा धरून त्याने आणि मग कोळपाटावर घ्या, असं काही लिहून नव्हतं. म्हणून तिची पुरणाची पोळी शेवटपर्यंत जमली नाही. नवरा येऊन पाहिजे तर तमाशाच तमाशा. काऊन हे नॉलेज जे आहे तर नॉलेज प्रॅक्टिकली असणं गरजेचं आहे. थेरॉटिकली नॉलेज मध्ये असे प्रश्न निर्माण होते. म्हणून आजकालचे जे पोरं आहे या पोराने मायबाप प्रॅक्टिकल नॉलेज द्यायला तयार नाही. मायबाप कधीच त्याच्या हातात झोरा देऊन त्याला म्हणत नाही का बाजारात जा किराणा आण भाजीपाला आण. आजकालच्या पोट्याला कोवळं वांग कोणतं जरड कोणतं हे नाही समजत. लेखाचे जरड घेऊन येते त्याला वाटते का मोठं वांग चांगलं. इथून सोय आहे. ह्या पोऱ्याने काही काय आता पोऱ्याने स्वयंपाक बनवता येत असं याच्यातल्या काही बनवता येत नाही. पोळी भाजायची तशी हे समजत नाही. ठीक आहे, अशी सोय आहे. तर हे आता ह्या पोरी इकडल्या आहे शहरातल्या, पुण्याने अजून काही काही असं कळत नाही. म्हणून मी ज्या गावातून आलो तर माया पुरा इंग्लिशचा सत्यानाश होता. म्हणजे माया आणि इंग्लिशचा 36 चांगला होता. म्हणजे अजिबात माया तिचं पटेल आहे, तिचं म्हणजे इंग्लिशचं, नाही तर माझ्या गर्लफ्रेंड गिर्लफ्रेंड तुम्ही समजा. ठीक आहे, अजिबातच पटेल आहे जी. माया बाप एक डिक्शनरी आहे शब्दार्थ प्रत्येक वर्षीचं, हे कधीच आयुष्यात वाचलं नाही मी. आणि मग 10वा वर्ग कसं तरी कुतून पास झालो. ते 10व्या वर्गात पॅरेग्राफ यायचे, पॅरेग्राफवर इंग्लिश मध्ये प्रश्न यायचे. मग मी त्या पॅरेग्राफ मधला मधातला शब्द पाहता वर्ग आणि तो पॅरेग्राफ प्रश्नातला आणि पॅरेग्राफ मधील शोधा का दिसला रे दिसला तर या फुटक्यापासून या फुटक्यापर्यंत बंद वाक्य फिरवून टाका. त्या पेपरवाल्याने एका शब्दात पाहिजे, दोन शब्दात पाहिजे, तर वाक्यात पाहिजे, तो पाच झाल्या. द्यायचं असेल तर दे. आता असा पेपर सोडवल्याच्या नंतर मग मला मार्क किती भेटणार आहे, कुठून 35. आणि
मग त्याने एकोणसत्तर होते तर त्याच्या वडिलांनं त्याने सायन दिलं आणि माझ्या बापानं मला विचारायचं का नाही बाबू तुले का करायचं आहे, मला नाही विचारलं. माझ्या बापानं मास्टर लोकांनी विचारलं म्हणे याने का द्यायचं म्हणे. हुशार आहे आता मला माहित नाही हुशार आहे का काय, माया निवाड मला माहित. माझ्या बापानं मास्टरने विचारलं, मास्टर म्हणे याने मी सायन द्या. मले वर्धेने न्यू इंग्लिश स्कूल मध्ये टाकलं सायन्स अकरावी बारावी, त्याच्यात मी व्होकेशनल दिलं. फुल मराठीतला माणूस फुल इंग्लिश मध्ये पुचकला, म्हणजे फुल म्हणजे बंद मराठी मीडियम आणि डायरेक्ट मध्ये अकरावी बारावीला मराठी सब्जेक्ट बी नव्हता. मग मी डोक्यावर हात ठेवला, तिथं पुस्तक पाहिले, माझ्या पहिलेच इंग्लिशचा सत्यानाश. आता मी तिथं गेल्याच्या नंतर मास्टर राहे सातव्या लाईनीवर, मी राहू दुसऱ्या लाईनीवर, त्याच्यातले काही शब्द गायब. आता माया इंग्लिशचा एवढा खतरनाक सत्यानाश होता. आता माया मास्टर म्हणजे मी त्या डीए म्हणजे ड वापरतो म्हणे. ठीक आहे गुरुजी, म्हणलं डीए म्हणजे ड वापरतो मी तुमच्या मनानुसार. तर मग मी एज्युकेशनले एडुकेशन वाचू. आता याच्यात माझा दोष आहे का, याच्यात माझा अजिबात दोष नाही. इट इज अ प्रॉब्लेम ऑफ इंग्लिश. आता माया मास्टर इंग्लिशचा म्हणे नव्या वर्गात नित्या म्हणे शेचे म्हणजे च होते बरं म्हणे. बरं म्हणलं गुरुजी शेचे म्हणजे च. तर मग मी केमिस्ट्रीले केमिस्ट्री वाचतो. माया काय चुकलं काजी, माया काही चुकलं नाही, माया बरोबर आहे. माया मास्टरना शेचे म्हणजे तो हे इंग्लिश साली एवढी बयार भाषा आहे, चोटते लिहिते आणि वाचते. अरे बरोबर आहे ना, साले लिहिते सायकॉलॉजी वाचते सायकॉलॉजी, लिहिताने का लिहिते सायकॉलॉजी, वाचताने का वाचते सायकॉलॉजी. अरे मग लिहा ठीक आहे, सायकॉलॉजी आहे तर सीवाय वरून करा स्पेलिंग, पीवाय वरून काय करून राहिले. हा इतकं म्हणजे मग आमच्यासारख्या लोकांची गप नाही का. आणि त्या सायन्सले गेल्यावर असे भयानक भयानक शब्द याचे जी कॉन्सन्ट्रेशन फ्युजन फिजन. आणि साला माझ्या पहिले सत्यानाश ह्या इंग्लिश मध्ये टी आय ओएन म्हणजे क्षण होते, एस आय ओएन म्हणजे मी क्षणच होते, आणि डबल एस आय ओएन म्हणजे मी क्षणच होते. आणि जेव्हा मग हे असं ये तर मला विचार ये निकल्या टी आय ओएन लिहू का एस आय ओएन लिहू का डबल एस आय ओएन लिहू. म्हणजे मी एवढी गेलेली केस होतो सांगायचा उद्देश. मला असं वाटते का मायापेक्षा तुम्ही 10 पटीनं 15 पटीनं चांगली आहे. म्हणजे मी एवढी गेलेली केस इथं येऊन भाषण देऊ शकतो, तर तुम्ही मायापेक्षा पुढे जाऊ शकता हे त्या सांगण्यामागचा उद्देश आहे. म्हणजे मायापेक्षा तर चांगले आहे भाऊ, एज्युकेशन एडुकेशन तर नाही वाचन तुम्ही. मग मी एवढी गेलेली केस होतो त्या कंडिशन मधून एस टी महामंडळाच्या माझ्या बापानं काही रूम करून दिली नाही मला महिन्यात भर. तर मी एस टी महामंडळाच्या लाल परीनं अपडाऊन करू आपली दंगदंग खटारा. मग एक बुडगं भेटलं मला समोरच्या गावचं, माझ्या सीटवर बसलो. म्हणजे काय म्हणे कोणाचं आहे म्हणे, मी म्हणलं बायकृष्णा करायचं आहे मांडव्याचं आहे का म्हणे. मी म्हणलं हो का करता म्हणे पुण्या वर्धेत. मी म्हणलं वर्धेत मी सायन्स घेतलं बा म्हणलं. काही नाही सायन्स घेतलं म्हणे घोट्यात बसले. कारण अरे माझ्याकडे तो 80% फक्त नापास झालं म्हणे. मी त्या आपल्याला 64 आहे, याच्या गावचं 80 नापास झालं, आपला काही निवार पडणार. आणि मनातल्या मनात ठरवून घेतलं का म्हणून या समाजाने 10वीपेक्षा 1% जास्त घेऊन दाखवायचा. लय अभ्यास केला 12वीत, लय कुठं कुठं अभ्यास केला, आणि बापाच्या इमानदारीने म्हणे 1% जास्त आहे. म्हणजे 10वीत 64 12वीत 5. म्हणजे एवढी मेहनत केल्यावर आणि मग बीएससी घेतलं आणि बीएससी नंतर माझ्या अंगात आलं, मी जिम जिम लावला आणि फक्त कॉलेजमध्ये प्रॅक्टिकलले जाऊ. आता फक्त प्रॅक्टिकलले झाल्या गेल्यावर माझ्या निवार पडणार आहे. मग आय एम बीएससी लगातार 4व्या नापास. म्हणजे नापास व्हायची हद असते.
मी चार वेळा समर विंटर समर विंटर असा नापास आहे. म्हणजे मी बीएससी चार वेळा नापास आहे आणि एमपीएससीच्या परीक्षा लगातार एमपीएससीच्या मेन्स देऊन आठ वेळा नापास आहे. पीएसआय ची परीक्षा चार वेळा नापास आहे. 2011 प्रिलिम्स पास, मेन्स पास, फिजिकल दिला, इंटरव्ह्यू दिला, माझ्या फायनल लिस्ट मध्ये नाव नाही. 2013 प्रिलिम्स पास, मेन्स पास, फिजिकल इंटरव्ह्यू, माझ्या लिस्टीत नाव नाही. 2014 प्रिलिम्स पास, मेन्स पास, फिजिकल इंटरव्ह्यू, माझ्या लिस्टीत नाव नाही. 2015 पीएसआय ची प्रिलिम्स पास, मेन्स पास, फिजिकल इंटरव्ह्यू, माझ्या लिस्टीत नाव नाही. चार पीएसआय च्या परीक्षा इंटरव्ह्यू पर्यंत गेलो, माझ्या लिस्टीत नाव नव्हतं. एसटीआय मेन्स दोन वेळा दिली, माझ्या लिस्टीत नाव नाही. फॉरेस्टची क्लास वन ची पोस्ट आहे, रेंजर फॉरेस्ट ऑफिसर आरएफओ, त्याचे दोन वेळा मेन्स दिली, माझ्या लिस्टीत नाव नाही. आठ परीक्षा एमपीएससीच्या नापास, चार वेळा बीएससी नापास, टोटल 12 नापास. या 12 आत्महत्या करायला पाहिजे होती, पण म्या एकही व्या केली. दुसऱ्यांदा पीएसआय नापास झाल्यावर मले एवढा मोठा, म्हणजे किती आशावादी असावा एखाद्या माणसानं, मले असं वाटेल नेत्या पीएसआय तू नापास झाला तर कदाचित आयुष्यात डीवायएसपी असं असे 50 पीएसआय तुझ्या हाताखाल तर काम कर झालं म्हणलं. म्हणजे आशावाद किती, कारण पीएसआय नापास झाल्यावर मला वाटेल का मी डीवायएसपी, हे होईल का नाही ते नंतरचा विषय आहे, पण आशावाद किती मोठा. म्हणून माझ्या आयुष्यात मी तुम्हाला सांगतो, माया ज्या ज्या लोकांना असं वाटते का मला एखाद्या वेळेस अपयश आलं तर साले मायाच वाटायला येते, मला सहज काही भेटत नाही. ज्या ज्या पोरायला असं वाटते आयुष्यात सहज काहीच भेटत नाही, पण आयुष्यात तुमच्या सोबत काही वाईट होत आहे ते चुकीचं होत आहे तर असं समजा का कदाचित याच्यातून आपल्याला काहीतरी चांगलं भेटत. आणि माझ्या आयुष्यात तर असंच झालं. कोरोना आला, क्लासचं ढोबर बंद झालं, मी ऑनलाईन क्लास घ्यायला लागलो, लोक घरात बसून होते, मी ऑनलाईन घेतलं, लोक कोरोनात मेले, म्हणजे कोरोना पावला. अरे पावला ना कोरोनात, व्हिडिओ व्हायरल झाले माझे. मी त्याच्यातही संघर्ष कायम ठेवला, ऑनलाईन बॅचेस घेतल्या. लोक मला सांगायचे का तुम्ही जे शिकवता ते युनिक शिकवता, लोक तुमची आयडिया घेऊन टाकन. तर म्या म्हणलं त्याले मी सांगितलं का नाना पाटेकर, नाना पाटेकर मिमिकी केल्यानं नाना पाटेकर होत आहे. अबे युट्यूब वर ऑनलाइन आबे पोटो म्हणाले आणि शिवा द्याले डेरिंग लागते, कोणी देते का, आहे का, बोलते का एवढं मोदी की दिले लोकांची एवढी रिकामी जागा, बोलते का, आहे का कोणाची हिंमत. मले कायदे कानून माहित आहे म्हणून मी बोलतो, मले माहित आहे का गुन्हा होते का गुन्हा नाही होत. आणि म्हणून तुम्हाला सांगतो का ज्ञान आवश्यक आहे. आणि तुम्हाला असं वाटते ज्या ज्या लोकांना असं वाटतं का माझ्या सोबत चुकीत होते, मी सालं नापास होतो म्हणायची ठीक आहे यश भेटत नाही, तर तुम्हाला सांगतो का आयुष्यात अशा काही घटना झाल्या तर त्याच्यातून चांगला बोध घ्यायचा का, कदाचित त्याच्यातून आपल्याला चांगलं भेटल. म्हणजे लोक म्हणते तू साले एक एमपीएससीची परीक्षा पास नाही झाला. अरे पण मी एक एमपीएससीची परीक्षा पास झालो असतो तर तुमच्या मूलने मूल पोलीस स्टेशनचा ठाणेदार असतो, इथं 3 स्टार असते, कमरीले बंदूक असते माया, 50 कॉन्स्टेबल असते माझ्या हाता घालत, आणि 40-50 आजूबाजूचे गाव असते आणि ठाणेदार असतो शिंगम. अरे बरोबर आहे ना, इथं ठाणेदार असतो. पण जर मी पीएसआयची परीक्षा पास झालो असतो तर एक चांगला मास्तर अख्ख्या महाराष्ट्राला मुकला असतो. मुकला नसता का मग कुठं गव्हर्नमेंट नोकरीवर गेल्यावर एवढं बोलता येते का, नाही चुप मग असं चुप. आणि मग त्याच एक उदाहरण सांगतो का, जे होते ते चांगल्यासाठी होते, वाईटही झालं तर चांगल्यासाठी होते. तुम्ही टायटॅनिक जहाजाचं नाव ऐकलं, टायटॅनिक 1912 हे जहाज म्हणून तयार झालं. हा जगातलं सगळ्यात मोठं प्रवासी जहाज होतं. त्या जहाजाच्या खालत लिहिलं ठीक आहे, कधीही न बुडणार जहाज, म्हणजे
ज्यांना बनवलं त्याने एवढा अहंकार का त्यांना खालतं त्यागलाय त्यांनी का कधी न पुरणार जात. आणि जहाज इंग्लंड वरून अमेरिकेसाठी अटलांटिक महासागरातून निघालं 10 एप्रिल 1912. त्या जहाजावर जॉन नावाचा एक माणूस, त्याची थोडीफार शेती होती, त्या शेतीत आयुष्यभर कमावलेला जेवढी पैसे आहे, तिकीट महाग होती टायटॅनिकची अमेरिकेत जायची, ह्या पोट्यानं आयुष्यात कमावलेले बंद पैशात पूर्ण फॅमिली, 5 लेकर होते त्याने, 5 लेकर, बायको आणि त्याची तिकीट काढली 7 जणांची, बंद आयुष्याचे बंद पैसे तिकीटी घालून टाकले त्यानं जॉन नावाच्या माणसानं. आता जहाज 10 तारखेला निघणार, 7 तारखेला त्याच्या लहान पोराले त्याच्याच घरचं कुत्र डसते 7 एप्रिल, आणि जेव्हा कुत्र लचका करते तर त्या पोट्याची तब्येत बिघडते आणि पोट्ट संत तापाने येते आणि पोट्ट एवढं बिमार पडते. त्याची बायको म्हणते, तुम्ही आयुष्यभराची बंदी कमाई तिकीट घातली आहे, तुम्ही काय करा का, तुम्ही हे 4 लेकर तुम्ही चालले जा, आम्ही ठीक आहे, मी माय आणि हे पोरग येत नाही तर बंदे पैसे वाया घालले नाही, तुम्ही जहाज आणि चालले जा. आता तुम्हाला सांगतो, त्याने वाटते का एकट्या पोराने सोडून जात असं, उद्या कमी जास्त झालं तर बायको उरावर बसायची वय. शेवटच्या ऐन वेळेवर जहाज निघायच्या 4 तास अगोदर तो डिसिजन घेते आणि जो कुत्र डसल असा गुरगुर राग करते त्या कुत्र्याचा, का साल्याले माराव का जवळ टाकाव का एखादा झोडपट टाकाव. हा माझ्या घरी जुनं घर होतं मातीचं, तर कुत्र जर घुसलं आणि दवडीतल्या पोया नेल्या एखाद्या दिवशी तर दुसऱ्या दिवशी त्याला घुसू द्यायचं आणि असं दरवाजात झोडपा घेऊन राहत होतो असं. आलो रे आलो का दोन्ही हातानं त्याच्या कंबर पाहून टाकायचं. आता त्याच्या पोरानेच असल्या आयुष्यभराच्या कमाईचे पैसे त्या तिकीटात लावले होते त्यानं, त्याला कसं वाटलं असल, त्याला कसं वाटेल का हेड्रीन पासून मरावता का असा राग आहे. यानं का केलं, ऐन वेळेवर तिकीट कॅन्सल केली, का पोराची तब्येत बिघडली आहे, समोर बायको शिवाजी आणि कुत्र्याचा तर त्याला राग होताच. जहाज 10 एप्रिल 1912 निघालं आणि 5व्या दिवशी 15 एप्रिल 1912 जहाज अटलांटिक महासागरात डुबलं. किती दिवसात? 5 दिवसात. जे कुत्र डसलं होतं त्याच्या पोराले, त्याने चोपकळ चोपकळ मोठं दूध चाललं त्यानं, तुझ्यामुळे वाचलो, तू जर माझ्या पोराला डसला नसता तर आम्ही जहाजात असतो आणि आम्ही 7 जण नेलो असतो. जे होते ते चांगल्यासाठी होते. चुकीचं जरी झालं आपल्या सोबत तरी कदाचित त्याच्यातून चांगलं काहीतरी आपल्याला भेटल. हे लक्षात ठेवा, माझ्या आयुष्यात कसं झालं, माझ्या आयुष्यात जे जे माझ्यासोबत चुकीचं झालं, मी नापास झालो मले आयुष्य तिकडे घेऊन गेलो, म्हणजे मी बीएससी नापास झालो माझ्या बापानं वावरा दाबलं, मले चांगलं 5 वर्ष पुटकलं धरून, आणि ज्या ज्या पोट्याने शिकूशा नाही आलं त्याच्या बाबा चांगलं वावरा दाबा त्याला धरून, 5 लेकाचा जित्ता घाम तिथं जिरला पाहिजे. त्याने समजून का जगात सगळ्यात सोपी गोष्ट आहे अभ्यास करणे, जगात एवढी सोपी गोष्ट नाही आहे, जगात सगळ्यात सोपी गोष्ट असेल तर अभ्यास करणे. तुम्ही अभ्यास करत राहायची घरी, ठीक आहे, आई झोपता नसे ते बाबू जेवून घेणं मा, ठीक आहे, जेवून घेणं मा, ठीक आहे, मा बाबू म्हणते मला भूक नाही बाई, चहा आणू का, माय चहा आणते सोबत बिस्किट आणते आणि वावरात राहा बरं धानाच्या ढिगावर, डबा नाही येत 1 वाजेपर्यंत, भूक न भूक लागून जाते, त्याच्यात डबा आल्यावर मीठ नाही राहत भाजी, तर खालतं मी मीठ नाही राहत डब्यात, तसंच खा लागते. हा असं आहे, म्हणून सोपी गोष्ट आहे अभ्यास करणे, पण आजकालचे पोट्टे पुरे मोबाईल पै वाया गेले आहे रील्स, ठीक आहे, त्यात तिले मेसेज करते
हाय जानू, त्याचा सोबती हाय पिल्लू, तिचा रिप्लाय नाही आला. हाय हाय, तीन रिप्लाय रिप्लाय नाही आला. सॉरी सॉरी डार्लिंग, सॉरी सॉरी, विसरले हे तिकडून मेसेज करते काउंट आहे का झालं म्हणते लष्टान कोण आहे काउंट, तुला राग आला का माझा? अबे हे पिल्लू म्हणून राहिलं, 22 वर्षाची घोरणी आहे याची गलती. पिल्ले डुकराचे आणि कुत्र्याचे असतात आणि ह्या तिले पिल्लू म्हणते. 22व्या सॉरी म्हणल्यानं काहीच झालं नाही, येणं नाही देणं नाही. ते म्हणते मी भांडे घासत होती, एवढ्या वेळा सॉरी कायले म्हणून राहिला मुरदड्यात. जर फरकट पाणी याच्या उरावर फेकलं ना भांडे धुवाचं. हे पोटते त्या मेसेज पायी मोबाईल, एवढे मेसेजेस एवढे या मोबाईल पायी बर्बाद झाले आहे. स्नॅपचॅट लगेच कुठे असलं का? आता पण कार्यक्रम झाल्याबरोबर किती सेल्फी येते लगेच तिले स्नॅप, मला करायचं भेटले. जगात या गोष्टीचा चांगलाही वापर करताय ते. लगेच फेसबुक पाहिजे सोडते आपल्या मुलींची वेळ आली पाठोका फ्रेंड रिक्वेस्ट पाठवू पाहिजे. हा लगेच काय मर्यादा चालू अभ्यासात अगोदर डॉक्टर नाही लावणार तो. या मोबाईल ना अर्धे मोठे आता बर्बाद व्हायच्या मार्गावर लागली आहे. या मोबाईल हे लक्षात ठेवा, प्रत्येक गोष्टीचा चांगला आणि वाईट उपयोग आहे. ज्यानं माचीचा शोध लावला त्याने वाटलं का गोर गरीबाच्या घरच्या चुली पेटन रोज 2 वेळेचं अन्न गरम गरम लोकांना भेटन, पण लोक बायका पेटवायला लागले त्यानं. आता मोबाईलचा चांगला आणि वापर आहे वाईट वापर तुम्ही कसा वापर करून घेता या आधुनिक तंत्रज्ञानाचा त्याच्यावर डिपेंड आहे. म्हणून पहिले टीव्ही श्राप का वरदान निबंध येत होते शाळेत, आता मोबाईल श्राप का वरदान यायला लागले. ठीक आहे, चांगलेही काम आहे वाईटही काम आहे, तुम्ही जसा वापराल तसा त्याच्यावर डिपेंड आहे फरक. ठीक आहे, म्हणून जे इथं मायबाप बसले आहे त्यांनी असं वाटत असेल का आपल्या बाजूचा पोरगा डॉक्टर बनत आहे इंजिनियर बनत आहे, माया पोरगा काहीच नाही आर्ट करून राहिला ह्या का करण, तर त्याने मी सांगतो का जर एखाद्याचा पोरगा डॉक्टर झाला इंजिनियर झाला आणि त्याच गावचा पोरगा जर एमपीएससीच्या परीक्षेतून डेप्टी कलेक्टर झालं आणि त्या गावात जर एखादा कार्यक्रम असला तर त्या डेप्टी कलेक्टरने स्टेजवर बसवते आणि तो डॉक्टर खालत राहायचे. हे परिस्थिती आहे बरं समाजाची. अबे तू एमपीएससीची परीक्षा पास केल्यावर पावर येते, आपण आपल्या पोट्याने माहितच नाही ह्या परीक्षा कशा पास करायच्या. पोट 10वी पास झालं तर का सर्टिफिकेट काढावे तहसील ऑफिसने, तहसील ऑफिसने का सर्टिफिकेट सही कोणाची एसडीओची रांगीत लागते. अजी साहेब माझी ऍडमिशन थांबली, अजी द्याजी पटकन द्याजी साहेब. अबे पण तोट्या त्या खुर्चीवर जो एसडीओ बसला आहे ते बनासाठी कोणती परीक्षा द्यावी लागते याचा विचार कर का भविष्यात तुला त्या खुर्चीवर तू असला पाहिजे याच्यासाठी कोणती परीक्षा आहे, आपण कसं जाऊ त्या खुर्चीवर. अबे त्या कास्ट सर्टिफिकेटवर सही ऍडमिशन थांबते, एका प्लॉटचे 2 प्लॉट करून देते तो एका सहीत कचकन वावर. ठीक आहे, येणे करून देते देते ना नॉन ऍग्रीकल्चर लगेच एका सहीत, पण बनते कसं असं तुला जर आता एका कागदावर सह्या केला कुठं नाही त्याला काढून फेकून द्या लागल, पण परीक्षा पास केल्या त्या सहीले पावर येऊन जाते. तो पावर कसा मिळवाचा तर याच्यासाठी का करायचं, ज्या ज्या लोकांनी इथं असं वाटते आणि ज्या ज्या पोरांनी असं वाटते का आपल्या मित्र वेळेस समोर गेले तर त्याच्या थोटकरात मराठी असं एक चांगली व्यवस्था आहे का स्पर्धा परीक्षेची तयारी करा. पण इथं एक अट आहे का युपीएससी सारख्या परीक्षा पास होणारे पोर हे भूत गीत राहत नाही, हे माणसंच असतात पण ते भूतापेक्षा कमी नसतात. ठीक आहे, त्याच्यामुळे या परीक्षेचा अभ्यास करताना एवढं लक्षात ठेवायचं. ते पोरगी का म्हणे मी 2020 कोरोनाच्या अगोदर 4 परीक्षा पास झाली होती पण माझ्या फायनल लिस्ट मध्ये नाव नाही आलं. आता काय चालू आहे 24 किती वर्ष गेले पण तिनं अभ्यास सोडला का? तुमच्याच गावाकडली होय शेवटी भेटली ना तिले पोस्ट. कंटिन्युशन महत्वाचं आहे, सातत्य.
एखाद्या गोष्टीच्या मागं हात धुवून लागायचं असं लागायचं, तुम्ही कसे लागता बाकीच्या गोष्टीच्या मागे? आहे का नाही? सतरा चकरा तिच्या घराच्या मांग, तिच्या गाडीचा पिछा, आहे का नाही? तू नाराज झाला? टेन्शन नाही घ्यायचं. तर तसं तिथं आपण एवढा हात धुवून मागे लागतो तर त्या परीक्षेच्या बी मागे तसंच हात धुवून लागत, तरच आपल्या आयुष्यात काही चांगलं होईल. आणि लक्षात ठेवा, तुम्ही जर यशस्वी झाले तुमच्या कुटुंबात तर आपची फॅमिली तुमचं उदाहरण देते, बाप दादा झाला तुला काय असं बना लागते. आज छाती फुटते मग याची, आज एखाद्या लग्नात पाहिजे ना यस आय लगेच सांगते असं बना लागते दादा सारखं असं का? ठीक आहे, दादा का निवाड पडला दहाव्या वर्गात बाराव्या वर्गात सगळ्यांनाच माहित आहे. पण ज्या ज्या लोकांना दहावी बारावी ग्रॅज्युएशनने कमी मार्क आहेत, कुत्रही विचारत नाही. या देशात कलेक्टर व्हायचाय, या देशात डेप्टी कलेक्टर व्हायचा, एमपीएससीच्या परीक्षा द्यायच्या, युपीएससीच्या परीक्षा द्यायच्या. सर एज्युकेशन का लागते? एज्युकेशन का लागते मी सांगतो, फक्त ग्रॅज्युएशन लागते. का लागते? पर्सेंटेज, नो पर्सेंटेज क्रायटेरिया. इफ यू कुतू कुतू पास, देन यू आर ऑल्सो इलिजिबल फॉर युपीएससी एक्झामिनेशन. काय म्हणलं? इफ यू आर कुतू कुतू पास बिकॉज आय एम कुतू कुतू पास. अरे मी चार या नापासून पास झालो ना, तरी युपीएससीची परीक्षा दिली देऊ शकलो. कारण त्याला एकच या पास पाहिजे ग्रॅज्युएशन. ठीक आहे, किती वेळा पास पाहिजे? तू किती वेळा नापास झाला पण तू जर बारावीले मेरिट आहे, ग्रॅज्युएशनले मेरिट स्टुडंट आहे, तर तुला इंटरव्ह्यू मध्ये फाडू फाडू खाईन दे. पण तू तीन वेळा नापास आहे, तुले प्रेमानं प्रश्न विचारते, तू त्याने माहित राहते का ह्यात कुठून आला आहे आणि याची परिस्थिती का होती? कारण मी खेड्यातून आलो होतो, मी पीएसआयच्या इंटरव्ह्यूला जेव्हा पहिल्यांदा गेलो तर मला माहित होत इंटरव्ह्यू मध्ये मला पहिला प्रश्न का करणार आहे, मला पहिलंच माहित होत. का मला हे विचारण का 2007 ला बीएससी पास आउट आहे आणि साल्या तू अकराला इंटरव्ह्यू द्याला चार वर्ष तुन का केलं आणि पहिला प्रश्न काय ना ह्या विचारला म्हणे का सातवे ग्रॅज्युएशन आहे अकराला इंटरव्ह्यू ले तुम्ही कसे विचारलं म्हणते त्यानं. मग जे होत ते इमानदारी सांगितलं. मी म्हणलं सर शेती केली तर तुम्हाला सांगतो तुमचा इंटरव्ह्यू कुणीकडे न्यायचा हे तुमच्या हातात असते पहिल्याच प्रश्नात. त्यांना म्हणे जरा विचारलं का तुम्ही का केलं? मी सांगितलं त्याला मी शेती केली. बंद इंटरव्ह्यू 20 मिनिट माझ्या शेतीवर घेतला. आयोगाचे अध्यक्ष होते येडेकर सर, ते येडेकर ना पुरा माझा इंटरव्ह्यू फाडू फाडू. मग म्हणे म्हणे किती शेत आहे म्हणे. मी म्हणलं अन इंटरव्ह्यू मध्ये भाषा दिशा बदलवली नाही हे असच कळले. बदलवायची जी भाषा, कोण सांगितलं भाषा बदलवाली? भाषा दिशा बदलवायची नाही, कोण सांगितलं भाषा बदलवाली? ठीक आहे, आता एखाद्या वेळेस खेड्यातलं पोट गेलं इंटरव्ह्यूच्या पॅनल समोर मस्त, ठीक आहे, टाय ही घालून जॅकेट बिकेट बसलं आणि मग ते बोलायला लागते पुण्याकडली भाषा मला तुला घाल कुठल्याला. आता हे मला तुला करता करता एखाद्या आलं ते खेडोनातून बोलले तर त्या इंटरव्ह्यूवाल्याला कळतं ना हे खेड्यातलं आहे. मग तुम्ही अवकात निघाली तिथं, त्याच्यापेक्षा तुम्ही अवकात निघण्यापेक्षा पहिलेच आपली अवकात दाखवून दे ना मी असा आहे जमत असं ठेवा. पहिलेच इज्जत करून टाकायची आपली, त्यांनी हे असा आहे पाय जमत असं तर पाय. आणि काय त्याने समजते पुणेकडली भाषा कशी आहे का आहे ते सगळे कन्सिडर करून घेते. म्हणे म्हणे किती शेत आहे? म्हणे मी म्हणलं 10 एकर आहे. म्हणे इरिगेशन आहे का? म्हणलं हो. म्हणे किती विहिरी आहे? म्हणलं 3. विहिरी किती आहेत? हो माझ्या बापानं ट्रायल अँड एरर बेसिसवर खोदल्या. एका कोणत्याच विहीर खोदली 6 हातावर पक्का गोटा लागला, ब्लॅकिंग फुटे नाही पण नाही लागलं सोडून दिली. म्हणलं मग दुसऱ्या कोणत्या खोदली? म्हणलं 18 हातावर पक्का गोटा लागला, फुटे नाही ब्लॅकिंग ना पण नाही लागलं सोडून दिली. मग तिसरी खोदली. म्हणलं तर तो येडेकर म्हणे तुमच्या वल्लानं भू सर्वेक्षण करून नाही केलं. म्हणे माझ्या बापाला तेवढं समजलं असतं तुमच्या खुर्च रस्ता. म्हणलं डायरेक्टच बोलतो तो मायाचा फोन आशे झालं. म्हणे भयानक बोलताय. म्हणे डायरेक्ट बोलून राहिले असते का तुमच्या विचार होता?
तो डायरेक्ट घाबर लागला म्हणजे ऑटोमॅटिक उत्तर देऊ शकते. माझ्या बापाने एवढं समजलं असतं तुमच्या गोष्टीवर असता. माझा इंटरव्ह्यू 20 मिनिट हाशी मजाकीत झाला. काय ना ठीक आहे असेच प्रश्न विचारले म्हणे. म्हणे मग तिसऱ्या विहिरीने किती पाणी पुरते म्हणाल पुरते म्हणलं 5-7-8 तास असं का म्हणे. मग म्हणे काका कोणते कोणते पिकं घेता म्हणलं तूर कापूस चणा सोयाबीन आणि संत्रा होता म्हणलं. होता म्हणजे म्हणे म्हणलं आयुष्य झालं काढून फेकला असं का म्हणे. मग एवढे प्रश्न विचारल्या मग त्यानं एमपीएससीचा प्रश्न विचारला. काहीपर्यंत त्यानं एमपीएससीचा एक एमपीएससीचे प्रश्न एक आहे विचारलेले इंटरव्ह्यू हा काहीच एमपीएससी नाही विचारलं हे माझ्या आयुष्यातले प्रश्न विचारले त्यानं. त्याच्यानंतर तो म्हणते का म्हणते सोया हे त्यानं प्रश्न विचारला कापसाचे हमी भाव का आहे. मग विचारलं त्यानं म्हणलं सर कापसाची हमी भाव आहे 6,700 5,700 होता. मग म्हणे सोयाबीनचे हमी भाव काय म्हणलं सर तेव्हा सोयाबीनचे हमी भाव 2250 होते. मग म्हणे हमी भाव 2250 आहे सोयाबीनचे तर म्हणे मार्केट रेट किती आहे म्हणे. मी म्हणलं 3,32 असे चालू आहे. तर मले इंटरव्ह्यूचा पॅनल वाला तो का म्हणे येणे कर म्हणे तुम्हाला कसं माहित म्हणे मार्केटले 3200 रुपये रेट आहे म्हणे. आता खोटं बी डेअरिंग बोलता आलं पाहिजे. मी त्याला सांगितलं कालच माझ्या बापानं सोयाबीन हिंगणघाट एपीएमसी विकलं म्हणलं. आता माझ्या बापाचा फोन नंबर थोडी होता त्यांच्यापाशी विचारणार आहे. तो क्रॉस क्वेश्चन वर क्रॉस क्वेश्चन करत होता ना मले त्याचं ढोबर बंद करत होत. तर तो म्हणे तुम्हाला कसं माहित माझ्या घरचं सोयाबीन कळलं शिकलं म्हणलं. पण माझ्या बापाचा नंबर कसा मला माहित नव्हतो. मला माहित होतं काय माझ्या बापाला काही फोन करणार खोटं मी डेअरिंग बोलता आलं पाहिजे तिथं जसं दाढीवाला बोलते. दाढीवाल्याला काही लोकांचा लाईटच नाही लागला. तर म्हणून हे म्हणजे जसं जसं माणूस समोर समोर जाते तर असे 4 इंटरव्ह्यू लगातार मी दिले. त्याच्यानंतर अन्न पुरवठा निरीक्षकचा एक इंटरव्ह्यू दिला ठीक आहे. तर हे इंटरव्ह्यू असेच याज इट इज होतात. याच्यात भाषा गिशा बदलवाचं काही काम नाही आणि अशाच भाषेत दिला. भाषा अजिबात बदलवली नाही. मला सगळ्यात जास्त मार्क होते 2011 इंटरव्ह्यू मध्ये 75 पैकी 51 मार्क होते. पुण्यात कोणालेच नव्हते कारण तर मला फेकता येते ठीक आहे. असं काही नाही ऍज इट इज. काही काही मोठ्याच्या थरथर हात काय इंटरव्ह्यू का होईन कसे प्रश्न विचारते थरथर थरते पाहिजे 17 वेळा त्याच्या तय हाताला घाम येते डोंगाला पुसत जाते. हा पेपरने जरी गेलं तर त्याच्या हाताने घाम येते 17 वेळा ठीक आहे. घाबरायचं काय तिथं इंटरव्ह्यू काय राक्षसाच्या ते माणसं बसले. म्हणून ज्या ज्या लोकांना स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायचा आहे त्यांना आतापासून पेपर वाचा. त्याच्यानंतर मॅगझिन येतात मंथली स्पर्धा परीक्षेचे ते मॅगझिन वाचायचे. क्रॉनिकल आहे प्रतियोगिता दर्पण आहे कुरुक्षेत्र नावाचं मॅगझिन येते ते वाचायचं. आपल्या पोराला एक्स्ट्रा द्यायचं. आपल्या घरी ह्या बायका काय ना इथं बसल्या आहे ह्या टीव्ही पाहिजे ठीक आहे. एका नवऱ्याची दुसरी बायको आता हिला दुसरा करायचा आहे का ह्या एकच तर सांभाळत नाही. त्याच्यानंतर उंच माझा धोका पल्ली म्हणजे धोका उंच केला. पण ज्या पोराईने कामाच्या शिरेली आहे सावित्रीबाई ठीक आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती संभाजी महाराजाच्या शिरेली ते त्याने पाहिलं. तुम्ही पाहिले तर पुरं पाहि पण ह्या नाही पा उंच माझा सोपा. म्हणजे आपण डिसाईड करतो का आपलं पोरग कुठं जाईल आपण का करून राहिलो आपण का पाहून राहिलो. आणि भाषा सोडली नाही. युट्यूबवर याच भाषेत व्हिडिओ घेतले म्हणून प्रसिद्ध झालो. नाही तर युट्यूबवर सोफिस्टिकेटेड भाषेत बोलणारे लय लोक आहे ज्ञान पाडणारे पण त्याचे व्हिडिओ कोणी पाहत नाही. काहून नाही पाहत
त्याचा आहे का गावराणी गावराणी आहे, कॉक्रेल कॉक्रेल आहे, बॉयलर बॉयलर आहे. गावराणीची मजा कॉक्रेल आणि बॉयलर मध्ये येईल आहे का नाही. आता माई बायको जे आहे ते नर्सिंग कॉलेजने लेक्चरर आहे, एमएससीच्या पुरायले शिकवते, ते एमएससी नेफ्रॉलॉजी झाली आहे आणि ते फुल इंग्लिश माल आहे आणि मी आहे गावराणी. आता काही लोक विचारते काही माया पोट्ट आहे ते बोलते साला हिंदी. लोक विचारते सर या हिंदी कोण बोलते, तर लोक सांगायला लागते का कॉकटेल माल आहे. इंग्लिश प्लस मोहाचा, मोहाचा मोहाचा आहे, मोहाची मजा इंग्लिश मध्ये येईल का. तर मग ते हो आता ही छले अनेक मराठी शब्द मराठीतले सांगतो. एक दिवस मांडवायला चाललो ते कार मध्ये बसून होतो, त्या कारच्या काचातून त्याला मैक दिसली. ती माई बायको म्हणते बेटा दिस इज बपेल. ए यार मसाल आहे म्हणलं ते. आता ते बपेल सांगते, मी सांगतो त्याला मसाल. भाषा सुंदर आहे जी आणि भाषेची लाजवीज बायकाचं काम नाही, काही काही काम नाही. आता तुमच्या इकडं झाडीपट्ट्या थोडासा चचा वापर जास्त राहायचे, कितीक बी म्हणले आले ठीक आहे. तांदूळ म्हणतो ते तांदूरच म्हणते, त्याला दाय म्हणलं ते दारच म्हणते. हे भाषेची ओळख आहे ठीक आहे, याच्यात लाज बायकाचं काही काम नाही. पुण्यात गेलो, पुण्याच्या पोट्याले मी आबे काबे साल्या शिकवलं, वरून खरडा खाना मी शिकवलं, म्या नाही खरडा त्याला शिकून टाकले. आपला ठसा उमटून यायचा तिथं ठीक आहे. म्हणून ज्या ज्या लोकांना असं वाटते का माझ्या आयुष्यात काही भेटलं नाही काही होत नाही, प्रयत्न करत राहायचे, एक ना एक दिवस यश तुम्हाला भेट. आणि म्हणून आपल्या पोराने जर युपीएससीची परीक्षा द्यायची आहे तर एकाच युपीएससीच्या परीक्षेमधून 29 प्रकारच्या अलग अलग कोर्स भेटतील. किती प्रकारच्या? 29. एकच परीक्षा सगळ्यात जास्त मार्क असेल त्याला आयएएस भेटतील, कमी मार्क असेल तर आयपीएस भेटते. आयपीएस एकच राहते गाव जिल्ह्यात, आयपीएस बाकी सगळे मोको. इथं आयपीएस, इथं राजमुद्रा, दोन तलवारी ठीक आहे. हा कलेक्टर मध्ये कलेक्टर आयएएस, कलेक्टरचा जर थाक पाहायचा असेल तर ऑफिसला जायचं कधी. हा अशी राजमुद्रा राहते मग असा खुर्ची, अशा 50 खुर्च्या राहते. एक दरवाजा उघडायला, कारचा दरवाजा उघडायला एक माणूस, एक दप्तर वागवाले, एक बंदूकधारी कॉन्स्टेबल बॉडीगार्ड राहिले बंगला, 3-4 नौकर स्वयंपाक करायले, 4-5 नौकर बगीचाचं काम पाहले ठीक आहे. महाराणीच राहते कलेक्टरची बायको. काम करायचं, काम करायचा विषय नाही तिचा, खाऊ खाऊ गोडवले माल जमावते तिच्या. सकाळ संध्याकाळ व्यायाम करायला जावं लागते, तिथे जीम लावा लागते. सगळेच गव्हर्नमेंट देते सगळंच, गाडीच्या पेट्रोल डिझेल गाडी पासून. फक्त पोट्याने पोरगी देत नाही, तुम्ही तूप आहे म्हणते आणि पोरीला नवरा देत नाही, ते तूप आहे. बाकी सगळेच गव्हर्नमेंट देते, एवढ्या फॅसिलिटी आहे. आणि म्हणून युपीएससीच्या परीक्षेतून आयपीएस होते, त्याच्या खालत आयएफएस, इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसेस, जिल्ह्याचा फॉरेस्ट डिपार्टमेंटचा हेड तिथूनच होते. त्याच्या खालता इंडियन फॉरेन सर्व्हिसेस, फॉरेन बाहेर देशात जे आपले राजदूतावास असते तिथं जो अधिकारी असते तो युपीएससी पास असते. म्हणजे तुम्ही फॉरेनला गेले आणि तुमचा पासपोर्ट व्हिसा हरवला तर तुम्हाला एकच माणूस वाचू शकते, इंडियन एम्बेसीतला अधिकारी, तो असते आयएफएस. त्याच्याकडे अजी साहेब माझा पासपोर्ट हरवला, अजी मी मांडव्याचा वय महाराज टाकला, अजी कसंजी मध्ये आहे ना अटक केली. कुठचा वय? मांडव्याचा वय, महाराष्ट्र वर्धा जिल्हा. मग तो इथं फोन लावते, इथून व्हेरिफिकेशन घेते, दुसरा पासपोर्ट बनवून देते, तवास ओढते. तो अधिकारी इथून जाते युपीएससीतून. आता तुम्ही पाहिलं असाल ईडी 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 कोणाच्या उरावर धाड, हा पाहिलं ना सीबीआय कोणाच्या, सीबीआयचा हेड बनाचा आपल्या पोराने का सोया आहे. युपीएससीतून आयपीएस बन, वयाच्या 25 वर्षात आयपीएस बन, आपलं पोट तिथं राहील. मग ईडी, ईडीचा प्रमुख बनाचा आहे, कोणाच्या उरावर धाड टाकायची आहे, तडीपार दाढीवाला. अभी इनके दिन आहे भाई, दिन पलटेंगे ना ठीक आहे. काय दोन खालचे मडके गायब झाले, गोटी मडक्याच्या खालचे,
बिहार आंध्र प्रदेश गेला का सरकार का लागलं आहेस का मान ए त्या ईडीचा प्रमुख होताय तो यूपीएससीतून आयआरएस नावाची पोस्ट आहे इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिसेस तर ते तिथूनच होते कमी मार्क भेटल्या घालता घालता आयआरएस मग आपलं पोस्ट इन्कम टॅक्सचं प्रमुख ठीक आहे जीएसटीचं प्रमुख होते आणि मग तिथून ईडी वर जाते टप्प्याटप्प्यानं म्हणजे तिकडे मराले आलं ते रिटायरमेंटले का तवा राहायचे ते तिथं हेड हे प्रोसिजर आहे मग त्याच्या खालचं इंडियन रेल्वे आयआरएस इंडियन रेल्वे रेल्वेमध्ये सुपर क्लासच्या नऊ पोस्ट युपीएससीतून भरल्या जाते जे जेवढे काही मिलिटरीचे फोर्सेस आहे त्या फोर्सेसचा हेड तिथूनच जाते 29 पोस्ट आहे म्हणलं एकाच परीक्षेतून 1200 जागा एका वर्षी निघते मग सर किती परीक्षा असते किती टप्पे असते 3 प्रिलिम्स मेन्स इंटरव्ह्यू प्रिलिम्सचे 2 पेपर पहिला पेपर दुसरा पेपर एकाच दिवशी राहते आणि मेनचे 9 पेपर असतात 2025 मार्काची मेन्स असते 1750 आणि 275 मार्काचा इंटरव्ह्यू 250 म्हणजे बंद्या ग्रॅज्युएशनचे टोटल केले तरी एवढे नाही हो एवढ्या मार्काची परीक्षाच राहते 300 मार्काचा एक पेपर आणि वेळ 3 तास ए पुरवणी गिरवणी सप्लिमेंट कम्प्लिमेंट भेटत नाही ठीक आहे सर सप्लिमेंट बे नाही आहे अजी मग आता ये शर्टावर सप्लिमेंट घे नाही भेटत त्यानं म्हणलं 100 शब्दात 98, 104, 103 शब्दात लिहा लागते 108, 109 दिले का मार्क काटणं सुरू करते ते खतरनाक परीक्षा आहे कलेक्टर बनवायचा आहे काही चिल्लर अधिकारी नाही आहे पण या भारतात 48-52% वाले कलेक्टर आहे पण आणि त्याच्या समोर असणारा चपराशी एम ए एम कॉम त्यापेक्षा कॅटली करा साहेब विशीला आहे साहेब 2 तासांनी भेटन साहेबाची मीटिंग चालू आहे तर हे जे आहे हे डबल एम ए राहते सर असा का फरक आहे का तो 48 वाला कलेक्टर आहे अशी परीक्षा निचोडून घेते त्याने पुरेशी की आपली माय नाही का 5 पाहुणे आले आणि निंबू येतच असल तर त्या निंबाले कसं सर्वतात असं दुष्काळू बुसकाळू हाताच्या महिला सहित ठीक आहे एकच लिंबून 5 पाहुणे आहे सर्वत आहे ठीक आहे तशी परीक्षा अशी फार निचडून निचडू काढते आणि मग त्याच्या खालच्या पोस्ट आहे मग कलेक्टर युपीएससीतून येते पण डेप्युटी कलेक्टर एमपीएससीतून मग तुमचा पोरगा जिल्ह्याचा प्रमुख होते पोलीस डिपार्टमेंटचा आयपीएस युपीएससीतून त्याच्या खालचा डीवायएसपी आणि जर शहर पोलीस असेल तर त्याला म्हणते एसीसी एसीपी असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस हे एमपीएससीतून सेम इक्वॅलंट पोस्ट आहे डीवायएसपी नाही एसीपी ते शहरात गेलं नागपूर सारख्या तर एसीपी होते तुम्ही पिक्चर पाहिला असाल एसीपी राठोड पाहिला ना आमिर खान तर ते एमपीएससीतून होते डेक्स ऑफिसर बीडीओ एसडीओ तहसीलदार नायब तहसीलदार जिल्हा परिषदचा सीओ हे सगळ्या पोस्ट एमपीएससीतल्या क्लास 1 पोस्ट आहे आणि तिथं जात असत एमपीएससी राज्यसेवा नावाची परीक्षा आहे आता एमपीएससी राज्यसेवा आणि युपीएससीचा सेम सिलेबस आहे काही फरक कवडीचा फरक नाही सेम सिलेबस सेम पॅटर्न सेम टॉपिक आता नेक्स्ट इयर पासून एमपीएससीने सेम युपीएससी सारखा सिलेबस आणला आणि मग ज्यांनी एमपीएससीच्या क्लास 2 पोस्ट करायचे आहे ते क्लास 2 म्हणजे मग पीएसआय सिंगम टॅडांग टॅडांग टॅंग टॅडांग 2 स्टार कमरेले बंदूक टोपी कोणाले एसटीआय वाच असल सेल टॅक्स इन्स्पेक्टर कोणाले टॅक्स असिस्टंट वाच असल कोणाले एक्साइज इन्स्पेक्टर वाच असल कोणाले मुद्रांक शुल्क अधिकारी वाच असल सगळे एमपीएससीच्या क्लास 2 पोस्ट आहे त्याला म्हणते एमपीएससी कंबाईन ग्रुप बी आणि सी याची एकच परीक्षा होते एक प्रिलिम्स आणि मेन्स फक्त पीएसआयने 4 टप्पे आहे प्रिलिम्स मेन्स मग फिजिकल कारण पीएसआय तुम्हाला आता घेबरे डुबरे पोट्टे दिसणार नाही अशी कंचा दिसल ठीक आहे पार्क पोटगीत जागेवर फिजिकल राहिले ना आणि मग त्याचा होते इंटरव्ह्यू तर तिथं एवढी मोठी परीक्षा नाही राहत क्लास 2 पोस्टची पण परीक्षा खतरनाकच आहे अभ्यास कराच लागते सर या परीक्षेला आहे का
या परीक्षेने 10वीपर्यंत जे जे शिकलो ते सगळे आहे. म्हणजे मुले कवा कवा विचार येते पीएसआय हे जे पोरगी झाले ना आता इले 50 मार्काचा पीएसआयच्या पेपरले मराठी व्याकरण होतो. आणि मराठी व्याकरणात काय माहित आहे का? मराठी व्याकरणात बोले कवा कवा लागते ते शिकवले. का शिकवतो माहित आहे का? क ख ग घ च छ ज ज असं वाटते का एखाद्या कॉलमने डोकसा आपटाव का? अबे पुण्या वर्गात शिकले के क ख ग घ? कितव्या वर्गात शिकले? आणि मी कितवीच्या पोरांना शिकवतो? 15वी पास कितवीच्या. आणि काय शिकवतो? क ख ग. आणि पोटते का? अन पोटते रट्टा मारते रट्टा. हा भोकम पट्टी मांग मांगा ओष्ट वर्ण ओष्ट परीक्षेत विचारते ना खाली पैकी कोणते वर्ण ओष्ट आहे तो रट्टा ओष्ट वर्ण तो खबर तो अबे डुकऱ्या अबे पाठ करायची गरज आहे का? जी ओष्ट म्हणजे ओठ ओष्ट म्हणजे का? आता मी कसं शिकवतो? अभ्यास करून अभ्यास हे आनंद म्हणून करा आळस म्हणून नाही. जेव्हा तुम्ही अभ्यास आनंद म्हणून करता तो बरोबर लक्षात राहते. मग आता ओष्ट म्हणजे ओठ. आता हे ओठ हलून राहिले म्हणतानी का हलून राहिले? कोणी आले का म्हणते ओष्ट असे पकडले आणि मान मध्ये गेलो ज्याचं जन्मत हा ओळखलं राहिले त्याचा फोटो बघून तडात कसा फरफर फरफर टँक फाटल्यासारखा. आता शिकवायची पद्धत आहे. आता दंत वर्ण आहे. दंत म्हणजे दात. दंत म्हणजे का? परीक्षेत प्रश्न विचारते पीएसआयच्या का खालील पैकी कोणते वर्ण दंत आहे ओळखा? दंत म्हणजे दात. ह्या पोट रक्ता मारते तथा दादा तथा अबे डुकऱ्या ते पाठ करायची गरज आहे का? पाठ केलं तर ते असं आहे का आज खाल्लं उद्या गोदरीत गेलं येऊ नो गोदरी गोदरी. आता संडास आले ना पहिले बाहेर झाला ठीक आहे. आता पाठ केल्यावर तुम्ही विसरू शकता पण दंत काऊन म्हणते तर आता बाबे तसा तसा कसे उच्चारते अशी जीभ मागं द्यायची जीभ अशी दिवस अशी दिवस म्हणजे मागं घेतली का तसा तसा उच्चार करते अशी दाताले ठोस मारते तुम्ही बरोबर अशी मागं देणे आणि दाताले अभ्यास करायची ते नाही रे. आता मूर्धा वर्ण आहे मूर्धा बे तू मसणार नाही आता नाही वय मूर्धा वय ह्या मूर्धा वय ह. आता मूर्धा कशाने म्हणते हे पोट रट्ट माटे तट हड अरे तोट्या ते टट गड पाठ करायची गोष्ट आहे का? येऊ नो अनरसा 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 दिवाळीचा अनरसा ही तांदूळ बिजू घालीन देन तांदूळ काढीन आणि कपड्यावर सोकू घालीन देन तांदूळ बारीक करीन त्याच्यात साखरीची पिठी घालीन आणि 3 दिवस भिजू घालीन देन प्लॅस्टिकची पन्नी घेईन त्याला डालडा लावीन आणि लाटीन आणि देन तेला मग तो एका बाजूला असा गालासारखा चिकणार आहे आणि एका बाजूला त्याने फोड येते आणि थोडं अनरसा. आता सर या अनरशाचा आणि मूर्धा वर्णाचा का चक्कर आहे? चक्कर आहे समजून सांगायची पद्धत आहे ती मूर्धा कशाला म्हणते? तुमच्या मायना जर तो डायल्यातून तुपातून वनस्पती तुपातून तो अनरसा काढला तर त्याच्या ते जे जिकडून त्याने मुरम राहायचे त्याचा असा घुसून राहायचे डालडा असा. आणि तो जर अनरसा सकाळी सकाळी खाल्ला तो डालडा आहे ना वर ते चिकटते तर हे का करते अनरसा खाल्ला आता अनरशाचा मुर्दा कशाने म्हणते? अनरशाचा डालडा जिथे चिकटते त्या जागेने का म्हणते मुर्दा. आता त्याने मुर्दा कसं काढून म्हणलं सर मग तर ते उच्चारताना जीभ अशी मागण्या लागते अशी मान दिले आणि अशी पलटी मारायची अशी या जिभीने अशी पलटी आणि अनरशाचा डालडा जिथे चिकटते तिथं अशी ठोस मारते ते जी सर ट एक नंबर आहे. असा अभ्यास केल्यावर आयुष्यात कुठंही सरत नाही.
पण मास्तर लोक काही असे शिकवत नाही. आपण गावराणी माल आहे म्हणून उदाहरण पुरे गावराणी आहे आपल्यापाशी. हो आणि आयोगानं पद्धत बी बदलवली ना परीक्षेची. युपीएससीच्या परीक्षेचे प्रश्न कसे येते तर काही प्रश्न 100 पैकी 5 प्रश्न आउट ऑफ द सिलेबस राहते, जे तुम्हाला अजिबात पुस्तकात भेटत नाही, अजिबात नाही भेटत. सर कसे प्रश्न? एकदा प्रश्न आला युपीएससी का, जर तुम्ही एका डोळ्यानं अन्याय आहे तर तुम्हाला किती टक्के दिसाले पाहिजे. आता एका पोट्यानं का करायचं, मग मोठा घ्यायचा बाहेरचा डोळ्याला मारून घ्यायचा, अन्याय करून घ्यायचं असं म्हणते का परीक्षा? नाही, लॉजिकल प्रश्न आहे. ऑप्शन होते 30%, 50%, 70%, 100%. आता एका पोट्यानं का केलं? एका पोट्याने एक बंद केला, दोन्हीनं तेवढंच येता नाही तर तेवढंच दिसत आहे. हा शंभर त्या बाबाची घेतोय हा न. एका पोट्याने डोळ्यात बंद नाही केला, ठीक आहे, एका पोट्यानं, दोन डोळ्यानं 100, एका डोळ्यानं 50. हा आपल्या बाबाचीच घेतोय हा न. अरे ते युपीएससी वाले एवढा चिल्लर प्रश्न विचारून का तुम्ही? ज्यानं क्युरियोसिटीनं पाहिलं एक डोळा बंद करून दोन्ही डोळ्यांना मले यापासून यायच्यापासून या लाल शर्ट कॅमेरापासून इथपर्यंत दिसते. एक डोळा बंद केल्यावर आता नाही दिसत आहे मले, आतापासून एवढं दिसत आहे. 70% व्हिजिबिलिटी असते एका डोळ्यानं. हे प्रश्न पुस्तकात भेटन का? हे ऑब्झर्वेशनचे प्रश्न आहे. म्हणून त्या परीक्षेचं नाव आहे युपीएससीच्या आणि एमपीएससीच्या सामान्य क्षमता चाचणी. इथं सामान्य पोट्टे पाहिजे, इथं एक्स्ट्रा आणि ऍबनॉर्मल पोट्टे चालत नाही. जास्त अगाऊचे ज्ञान पाजणारे नाही चालत. हा जास्त जर ज्ञान पाजणार असेल तर त्याचा इंटरव्ह्यू मध्ये धिंगाणा करते. जे हुशार पोट्टे आहे ना त्यांनी असे फाडू फाडू प्रश्न विचारतात, आणि जे गेलेले केस आहे ते 2-3 वेळा नापास, त्यांना सोपी सोपी विचारतो, ठीक आहे. म्हणून एवढं लक्षात ठेवा, तर आपले पोरं या वेगवेगळ्या क्षेत्रात गेले पाहिजे, ठीक आहे. आपले पोरं उद्योजक झाले पाहिजे. छोटे मोठे जरी धंदे असाल, बंडी जरी टाकली गुपचुपची, 24 तास बंड लावाय ते खिशा पाचशेची. माझ्या बापाचं किराणा दुकान होतं, हॉटेल बंद केलं म्हणून किराण टाकलं. हा दोन्ही खिशे भरून आहे 500 बंड लायला बुद्याजी. नोकरी वाल्यापाशी 10 तारखेपर्यंत पैसे, बस दूधवाल्याचे दे, पेपरवाल्याचे दे, चक्कीवाल्याचे दे, ठीक आहे, त्याच्यानंतर पोट्याच्या ट्युशनचे दे, किराण्यावाल्याचे, आणि उरते शेवटी 3000 रुपये, ठीक आहे, काढून ठेवावं लागते बाकीच्या 20 दिवसासाठी. बाकी पैसा गायब. इन्स्टॉलमेंट घराची, याची इन्स्टॉलमेंट, गाडीची इन्स्टॉलमेंट, सफा. आणि ज्याचा धंदा राहते 24 तास की सरपंच. पण ज्या पोट्याला नोकरी नाही लागली तर शेतीसोबत एखादा उद्योग धंदा करायचा, जेणेकरून छोटा मोठा धंदा करायचा. 24 तास पैसे राहते, 24 तास. माया बुड्याने कवाय पैसे मागायला गेलो तर पैसे भरून नाही घ्यायचा, ठीक आहे. आता भावाजी थकले, भावाजी म्हणलं दुकान बंद करा, भाव घाल घेऊन घ्या दिल, मग पैसे नाही राहत आले महिन्याभरात वापस. म्हणे म्हणे अधिकाऱ्यासोबत बोल, म्हणे कंट्रोलचं दुकान दिलं म्हणजे टाकून, म्हणलं खेळ धंदे दिले आतापर्यंत पोती उचलाचं काम, पुन्हा कंट्रोल टाकून देऊ. त्यामुळे पैसे नाही राहत म्हणे माझ्या खिशात, पण लागले मायापासून मेच जा, ठीक आहे. म्हणजे ते पैसे राहते ना खिशात भरून, ते राहत नाही. म्हणून जे जे लोक असे आहे आणि चांगले आपण बोलकार आहे, वक्ते आहे, एखादं युट्यूब चॅनल करा. 1000 सबस्क्रायबर ना 4000 तास लोकांनी व्हिडिओ पाहिला, कारण युट्यूब एक मेसेज करते का तुमच्या चॅनलवर ऍडव्हर्टाईज लावू का, मग त्याचे पैसे येतील, ठीक आहे. आणि लोकांना कंटेंट पाहिजे. काय काहीच नाही, एखाद्या एपीएमसी जायचं, एखाद्या कास्तकाराला विचारायचं आले का अच्छे दिन, ठीक आहे, मग तो सांगते हे ना शिकून विचारा ना अच्छे दिन आले का, तो सांगते नियमितचे भाव आहे का नाही, किती रुपये गेला धान पेरता, कदा धान किती रुपये गेला मागच्या वर्षी, 2300 का भेट होते 2300 रुपये क्विंटल, मग विचारा ना, तू सांगते त्याची आतमधली आग त्याने करा एडिट मध्ये काय लागते काही, तर फक्त थोडे पैसे कमवायले खूप डोकं लागत नाही, ठीक आहे. आता मी युट्यूब चॅनल चालवतो,
पण मले महिन्याचे 12-13 चांगले व्हिडिओ टाका लागते तेव्हा मले 1,00,000 रुपये येते महिन्याचे, ठीक आहे. पण अभ्यासू टाका लागते, त्याच्यासाठी रात्रभर जागा लागते, कंटेंट करा लागते, नाही तर एखादा ऑब्जेक्शन देते कोर्टात बोलावते, ठीक आहे. फुकट नाही होत काही, फुकट होते का एवढं बोललं हे सरकारच्या विरोधात? असे नाही भेटत, मेहनत करा लागेल ना. पण ते कंटेंट कुठून भेटन, का भेटन, त्याच्यासाठी व्हिडिओचा डाटा बनवणे, फोटो काढणे, कंटेंट लिहिणे आणि मग व्हिडिओ घेणे, लोकांना असं तामझाम सोपं वाटते. हा 1,00,000 भेटते वाटते करावं असतं बोपा बोपा. खर्च बी तेवढा आहे, स्टाफ आहे, पोरं आहे, इंटरनेट आहे, डिजिटल बोर्ड आहे, कॅमेरा आहे, भेटते. आणि ज्या ज्या पोराईने भविष्यात क्लास लावायचा राहिला आणि कराय मास्तरले बंदा पाहायचा राहिला तर वर्धेत क्लास करा. तुमच्या इकडल्या हिच्या मुलीच्या 2-3 पोरी आहे, भाग्यशी रामटेके इन वगैरे नावाची पोरगी आमच्या तिथं आहे, ठीक आहे. 2-3 पोरी आहे तिथं बंदा पाहायचा आहे तर तिथं रूम करून या, क्लास लावा. अर्धास पास आहे तर फिनिक्स अकॅडमी वर्धा नावाचं, ठीक आहे, ऍप्स आहे, ऍप्स प्ले स्टोअरवर ते ऍप डाउनलोड करा, ठीक आहे. आणि त्या ऍप्सवर ऑनलाईन पॅकेजेस घ्या, तिथं सगळे व्हिडिओ डिटेल टाकले आहे. आणि बाकी जे रेग्युलर करंटचे व्हिडिओ आहे ते युट्यूबवरच टाकतो मी, त्याचा काही विशेष नाही. सगळे भूगोल, हिस्ट्री, ज्योग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमिक्स, एन्व्हायरमेंट, मॅथ, रिझनिंग, मराठी ग्रामर, इंग्लिश ग्रामर सगळे व्हिडिओ आणि सिक्वेन्सली आहे. एमपीएससी फाउंडेशन त्याचं पॅकेज घ्यायचं, त्याच्यात ऑफर असते दिवाळीने. आता ऑफर झाला गुरु पौर्णिमेचा, असं 15-35 हजाराचा कोर्स 15,000 आहे. आणि ऑफरमध्ये घेतला तो 10,000 राहते, दिवाळी बिवाळीला घेतला, माझ्या वाढदिवसाला घेतला, ठीक आहे. आणि ऑफलाईन क्लासमध्ये जर कोणी आलं तर शेतकरी आत्महत्या करतो आणि शहीदाच्या पुराईने आपले क्लास फुकट आहे, ठीक आहे. असं जर कोणी असन आणि एखाद्याचे आई वडील वारले आहे किंवा कर्ता पुरुष वडील वारले आहे तर अशाही पुराईला आपण फुकट शिकवतो, ठीक आहे. आणि याच्यानंतर आपलं पोरग नीटची तयारी करत असल, ठीक आहे, आपलं पोरग एमपीएससी युपीएससीची तयारी करायची आहे, दिल्लीला पाठवायचं आहे, पैसे नाही आहे, तर ओबीसी पुराईसाठी महाज्योती नावाची संस्था आहे, मराठा समाजासाठी सारथी नावाची आहे, एससी समाजासाठी बाळकी नावाची आहे, आणि आज आदिवासी दिवस आहे जागतिक, आदिवासी समाजासाठी टाटी नावाची संस्था आहे. ह्या संस्था पोलीस भरतीपासून एमपीएससी युपीएससी नीटची तयारी करासाठी आपल्या पोराईले फुकट पैसे देते. याच्यासाठी त्याचा फॉर्म भरा लागते, एक परीक्षा द्या लागते, मग लिस्ट लागते, त्याच्यात आपण सिलेक्ट झालो तर आपल्या पोराईले फुकटात 2,00,000 रुपये युपीएससीची फी दिल्लीची, महाराष्ट्र सरकार रुपये, महाराष्ट्र सरकार आपल्या पोराचे पैसे भरते. पण आपल्या पोराला माहित नाही तर ज्या ज्या समाजाचे जे जे लोक आहेत त्यांना ते ऍप डाउनलोड करा. आपलं पोरग हॉस्टेलला नंबर नाही लागला तर स्वाधार नावाची स्कीम आहे, त्याचा फायदा घ्या. अनेक योजना आहे तुमच्यापर्यंत पोहोचत नाही, माहित नाही राहत. पण इथून आपले पोरग शिकून मोठे झाले पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉक्टर एपीजे अब्दुल कलामांसारखे लोक हे शिकून मोठे झाले आहे, हे लक्षात ठेवा. म्हणून माझं एवढंच सांगणं आहे का आपल्याला शिकल्याशिवाय पर्याय नाही. म्हणून संघर्ष आपल्या वाट्याला आला पाहिजे, आणि आपल्या वाट्याला संघर्ष येत असाल तर त्याच्यात कमीपणा काही करायचं काम नाही. जित्ता बडा संघर्ष होऊंगा, उत्ती शानदार जीत होऊंगी. सूर्यासारखं चमकाचं असेल तर सूर्यासारखं जळणं शिकावं लागेल. आणि स्वामी विवेकानंद म्हणजे का, इफ यू वॉन्ट टू अचीव युअर एम इन युअर लाईफ, जर तुम्हाला तुमच्या जीवनातील ध्येय गाठायचं असेल तर ऑलवेज टेक अ रिस्क, नेहमी आयुष्यात जोखीम पत्करायची. कास्तकार किती मोठी जोखीम पत्करते भाऊ. हा सोयाबीनचा ढीग राहते 70 रुपये जवाहरात, 20 क्विंटलचा कापसाचा येता राहते, हा धानाचा ढीग लागून राहते, वरतून पाणी येते, किती मोठा दुवा आहे हा. ऑलवेज टेक अ रिस्क. स्वामी विवेकानंद म्हणते, इफ यू वॉन्ट टू अचीव युअर एम इन युअर लाईफ, जर तुम्हाला तुमच्या जीवनात यशस्वी व्हायचं आहे, ऑलवेज टेक अ रिस्क, नेहमी जोखीम घ्या. असे वीर आहे, माझ्या सोबती पोहत आहे, आणि मी त्याला म्हणतो, श्याम्या काकू का, मला पोहणं नाही काकू का, बापानी एकटा नाही काकू का, वाचवशील का, ठीक आहे. मग झोकानच म्हणतो, दोर टाकतो मी, ठीक आहे. मग मी दोर बांधतो आणि मग उडी टाकतो दोराला धरून, तर असं पोहणं शिकता येत नाही. आजकाल मायबाप पोराले सायकल शिकायची असेल तर त्याला ती 3 चाकाची सायकल आणून देते,
आमच्या पाशी होती डंगरी बिना टपराची काय इकडून असं गाड्यानं भरे अशा आणि त्याच्या कॅरियरवर आपला सत्ती बसून राहे होय किती रिक्षावर का त्याला माहिती पडलं तर यायला लागते आली ते करिक्स पण स्वामी विवेकानंदांचं एक वाक्य त्याच्यातलं शेवटलं म्हणलेलं आहे अर्थी इफ यू विन युअर कॉल्ड अ विनर जर तू जिंकला तर विजेता असेल पण जर तू हारला तर इतिहास घडवणारा मार्गदर्शक असतील म्हणून हारणाऱ्याची मी ठीक आहे कदर तेवढीच केली पाहिजे कारण तो शर्यतीत होता आणि जे शर्यतीतच येत नाही जे आयुष्यात कधी निर्णय घेत नाही ते लोक यशस्वी होऊ शकत नाही नाहीतर मग याचा सोपी एमपीएससीचे क्लास लावले जाते याचा बाप म्हणते ठीक आहे काउंट आहे दादा बाबा मी शेतीच करतो ठीक आहे ते कुठं लागते गिकते ते ठीक आहे आणि याचा मोठी एमपीएससी निर्णय नाही घेत लोक असेच राहते मग तो जेव्हा लागते त्याचा बाप त्याच्या शिवाय देते थोपाय लागला तू का करत होता हे असं आयुष्यात लयला होते म्हणून एक वेळ वेळ निघून गेली का वेळ पुन्हा आयुष्यात परत येत नाही ठीक आहे आणि पुरी जी आहे या बसले इथं लवकर लवकर करायचा असेल तर अभ्यास करता नाहीतर 22-23 झालं का तुमच्या बापापेक्षा तुमच्या मायपेक्षा बाजूच्या आईने सर्वात जास्त काळजी असते तुमची ठीक आहे पोरीचं लग्न करतच नाही का झालंच नाही का ठीक आहे अजून किती शिकवतं तिले तुमच्या बाय बापापेक्षा बाजूच्या आईने जास्त काळजी भारताचे लोक नाही खतरनाक काळजी आपल्या घरच्या भोगाला नाही गुंतवणार दुसऱ्याच्या घरचे लिपाल जाते हा याची पोटी तिकडं फिरायला जाते कॉलेजवरून तिकडं हे नाही गेले दिसून राहिले दुसऱ्याच्या घरचे म्हणून ठीक आहे पुरी बाई पुरीनं ग्रॅज्युएशन चालू असतानाच अभ्यास करायचा ठीक आहे वयाच्या 22-23 मध्ये लागल्या पाहिजे आणि जशा लागल्या आता जर ह्या मार्केटला निघाल्या ना लग्नासाठी यायला पोरं काय ते माहित आहे का 10 एकर वावर खंडीवर गाई खंडीवर म्हशी 4 एकर वावर 10 गाई 5 म्हशी आयुष्यभर शेणचावर लागू द्या बरं एखाद्या पोस्टवर एसटी आहे लगेच मला PSI पाहिजे लगेच कॅटेगरी वाढते म्हणून ज्या ज्या पोराने इथं भविष्यात अभ्यास करायचा आहे त्याने इमान एकबारे करा आयुष्यात मोठं व्हा ठीक आहे एवढंच मी तुम्हाला सांगेन एक छोटीशी गोष्ट सांगतो आणि संपवतो ठीक आहे एक छोटासा कसबा असते कसबा 10-15 लोकवस्तीचं गाव असते असं गाव टेकडी असते त्याच्या खालतं तळ्याच्या बाजूने बसलेलं असते आणि त्या तळ्याच्या बाजूने एक निंबाचं झाड असते त्या झाडावर एक कावळ्या आणि एक चिमणीचं घरट असते सर्व लोक स्वयंपाक करते आणि धान कापाची वेळ आहे ते धान कापायला आपापल्या शेतात चालले जाते डबे घेऊन आणि दुपारी जेवण होते लोक हात धुत राहते तर अचानक त्याने गावाला आग लागलेली दिसते सारे लोक धावत येते आपल्या अंगणातल्या बकेटी घेते तळ्यातलं पाणी घेते आणि प्रत्येक जण आपापल्या घरावर येऊन टाकत जाते चिमणीला वाटते का जर हे आग दिसली नाही हे आपल्या घरट्यापर्यंत येईल आणि आया आधी आपलं बी घरट उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही चिमणीने वाटते का आपण या लोकांची मदत केली पाहिजे तर चिमणी त्या तलावातलं पाणी चोचीत घेत जातील त्याच्या घरात घेऊन टाकत जातील पण कावळ्या मात्र तमाशा पाहत राहते 4 रुपया पाणी टाकल्यावर कावळ्या आवाज देते चिमणीले चिमणीले म्हणते चिवताई तरी चोच मे कित्ता पाणी समायंगा उससे तो आपका एक शोला भी बुझ नहीं पाएगा चिमणी इतकी सुंदर उत्तर देते त्या कावळ्याने अरे मेरे भाई मैं मेरे चोच में भरे पानी की क्षमता पहचानती हूँ लेकिन केवल इतना जानती हूँ जिस दिन इस घटना का इतिहास लिखा जाएगा मेरा नाम आग लगाने वालों में नहीं आग बुझाने वालों में म्हणून आपलं नाव आग बुझवणाऱ्यात आले पाहिजे आग लावणाऱ्यात नाही चांगले माणसं बना मोठे व्हा एवढ्या शुभेच्छा मी तुम्हाला देईन माझे पुस्तक आहे ठीक आहे भारताचं संविधान नावाचं एक पुस्तक येऊन राहिलं त्याचं 70% काम झालं आहे पण ह्या राजकारणात पडल्यामुळे 30% काम राहिलं गावरानी भाषेत राज्यघटना लिहिणार आहे कोण्याही बुड्या बाड्याले 10व्या वर्गातल्या 5व्या वर्गातल्या पोट्याले राज्यघटना समजण असं पुस्तक मी लिहून राहिलो कारण राज्यघटना घरी आणून लोक कपाटात ठेवतात आणि त्याच्याकडे टकटक पाहतात पण भेनही त्याच्यातलं समजत नाही म्हणून समजलं पाहिजे असं पुस्तक लिहिलं आहे
हे राज्यघटनेची नोट्स आहे, हे स्पर्धा परीक्षेच्या पुरायने कामी पण पुस्तक येत आहे, ते 500 पेजचं आहे आपलं, आणि हे मराठी व्याकरण जे सांगितलं तर त्याचं हे पुस्तक आहे, हे सगळ्या स्पर्धा परीक्षेने कामी पडते पोलीस भरतीपासून, हे 400 रुपयाचं पुस्तक आहे हे, आणि हे बुलेट चालू घडामोडी आहे हे 400च आहे, हे दोन्ही पुस्तकं तुम्हाला खालतं गाडीत थोडेसेच पुस्तक आहे, जास्त पुस्तकं आहे नाही, जेवढे गाडीत बसले तेवढे आणले, हे दोन पुस्तकं 500 रुपयाला मिळेल, 800 रुपये किंमत होते दोन्हीची, आणि हे 100 रुपयाचं, हे तीनही पाहिजे तर 600 रुपये, दोन पाहिजे तर 500 रुपये, ठीक आहे। पण हे तीन पुस्तकं मी प्रश्न विचारून देणार आहे, ठीक आहे, इथं, ठीक आहे। तर इथून अर्ध्या लोकांसाठी प्रश्न, इकल्या इकल्या लोकांसाठी नंतर प्रश्न विचारतो, ठीक आहे, विचारू का? हा, इकल्या लोकांसाठी प्रश्न विचारू। हा, तर प्रश्न विचार करून राहिलो मी, कोणता विचारू तर मले सांगा, महाराष्ट्रात असं कोणतं व्याघ्र प्रकल्प आहे जो दोन राज्यात आहे? या इकडे हात वरती दिला, बरोबर, या इकडं, या इकडं, या इकडे, पटकन ये, काय नाव आहे तुझं? उमनीश नागमकर। हा, उमनीश नागमकर, नागमकर, चला काय वाजवायच्यासाठी? स्टेज वरच्यासाठी प्रश्न, हा, स्टेज वरच्यासाठी, मग इकडे प्रश्न, ठीक आहे ना, कोणत्या बरोबर सांगा, हा सांगा का, हा सोपा विचारू, कठीण विचारू, मले सांगा, वैनगंगा आणि वर्धा नदीचा संगम कुठं आहे? हा बाबा, तुला कोणी सांगा, वर्धा आणि वैनगंगा नदीचा संगम, बर, दुसरा प्रश्न, ठीक आहे, दुसरा प्रश्न, ठीक आहे, स्किप नाही, घुगुसले आहे, घुगुस, ठीक आहे, ओढा, आता लक्ष द्या, दुसरा प्रश्न, हा आता बरोबर सांगा, हा विचारू का प्रश्न, कृष्णा नदी, तिकडे नाही, ठीक आहे, कृष्णा नदीचं उगम स्थान कुठं आहे? कृष्णा नदीचं उगम स्थान सांगा लवकर, सांगा, हा तू सांग, हा मथुरा कुठं बे, मथुरा कुठं नाही, काय बोलत्या सांगा ना, पाकली, हा महाबळेश्वर, बरोबर सांगितलं, ये रे काय बोलत्या मुलदार, अभ्यास गिभ्यास करत ना, हा याच्यासाठी तारा वाजवा, कर्तव्य फर्स्ट इयर फर्स्ट इयर मोबाईल वर पाहिलं का तुम्ही? नाही मोबाईल, हा माहित होत, बरं चला तारा वाजवा,
हे पुस्तक बाहेर आहे हा बाहेरच लावलेलं हा बाहेर गाडीला इनोव्हा त्याचा कोण आहे ठीक आहे हे पुस्तक कोणाला लागले तिथं भेटल मराठी व्याकरणच्या पुस्तकासाठी प्रश्न आहे ठीक आहे हा वरच्यासाठी बरं ठीक आहे वरच्यासाठी हा विचारू विचारू बर त मराठी वर्णमालेमध्ये कोणते जोडाक्षर आले आहे हा हा उभी होय बस हा बरोबर सांगितलं नाही चष्मा बरोबर सांगितलं ते मराठी वर्णमाले क्ष आणि ज्ञ हे जोडाक्षर आहे जोडाक्षर म्हणजे एकापेक्षा जास्त वर्ण ज्ञानेश ज्ञानेश देंबोरे ज्ञानेश परमाकर देंबोरे ज्ञानगुरी लेनगोरे बर बर यांसाठी काय वाटला काय बोलले एमपीएससी अच्छा कंपनी इंजिनिअरिंग आहे चला कॉन्ग्रॅच्युलेशन धन्यवाद ठीक आहे मी आता तीन आवाज देतो एक पाकिस्तान पर्यंत गेला पाहिजे एक झिंगम झुंग चायना पर्यंत गेला पाहिजे आणि एक तुमच्या आत्म्यापर्यंत गेला पाहिजे ठीक आहे बोला छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज धन्यवाद।